करणारीच माणसं म्हणून असतात असं नाही तर मार्गदर्शन असते, प्रेरणा असते. आणि वाळू सर, चौरे सर सगळ्याच्या ठिकाणी नेहमी माहितीच्या ठिकाणी देवाणघेवाण करतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या म्हणून आम्हाला ग्रेड मिळालेली. आपण सगळ्यांनी या ठिकाणी त्याचं अभिनंदन केल्याबद्दल मी महाविद्यालयाच्या ठिकाणी आभार मानतो. खरं तर या ठिकाणी आज मला वाळू सरांनी या ठिकाणी निमंत्रित याच्यासाठी केलं की आपला एस सर या ठिकाणी ओपन झालेलं आहे. आणि ओपन झाल्यानंतर या ठिकाणी एका विशिष्ट कालावधीमध्ये आपल्याला तो नॅकला सबमिट करायचा असतो. आता सबमिट करत असताना या ठिकाणी काय की जे काही आपण 5 वर्षामध्ये त्याचा 5 वर्षाचा टेन्युअर असतो आणि 5 वर्षाच्या टेन्युअरमध्ये जे काही आपण अकॅडमिक असतील, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असतील किंवा जे काही फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आपण या ठिकाणी महाविद्यालयामध्ये उभारलेलं आहे किंवा त्याचं डेव्हलपमेंट या ठिकाणी केली त्याचा पूर्ण डाटा आपल्याला या 5 वर्षाच्या या ठिकाणी एस आरमध्ये भरायचा आहे. अर्थात ज्या टेक्निकल गोष्टीत आपण हा सेशन झाल्यानंतर आपण त्याच्यावरती सगळी चर्चा करणार आहोत किंवा ज्या बी काही शंका असतील. खरं तर जसं सर तुम्ही मला आम्ही कधी निमंत्रित केलं तसं आम्ही या ठिकाणी एक दोन महाविद्यालयाचं ज्या महाविद्यालयाचं महाविद्यालयाचं चांगली खेळ मिळालेली त्यांना मी बोलवलेलं त्यांच्यावरती गाडी सुरू केलं. खरं एवढंच आहे की फक्त आणि त्याच्यामधून जस्ट रिसेंटली बाहेर पडलेला आहे आणि तुम्ही आता त्याच्यामध्ये जात आहात आणि काही जे काही अनुभव आम्हाला त्याच्यामधून आले किंवा ज्या पद्धतीने गेलो त्याच पद्धतीनं तुम्हालाही पुढं जायचं आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी फक्त तुम्हाला शेअर करायसाठी फक्त इथं आलेलं आहे. इव्हेंट मिळाली याचा तर फार आम्ही फार मोठा असं केलं काही नाही पण एकच गोष्ट आम्ही केली होती की मी चालीपूर्वक इथं त्या गोष्टीचा उल्लेख करेल सर की नॅकचं काम करताना जे काही नॅकचे ICU मधले जे क्रायटिंग कोऑर्डिनेटर असतील आणि सगळा स्टाफ असेल तर हे काम आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ देऊन केलं होतं. हे अगदी अलीकडच्या एस आर ओपन झाल्याच्या पिरियडमध्ये जर म्हटलं ॲक्च्युली मी तुम्हाला हे याच्यासाठी म्हणतोय की आपण थांबावं किंवा ती अपेक्षा त्या अपेक्षेने बोलतो असं ह्या भाग नाही पण शेवटी एवढी गडबड झाली की सगळं रेकॉर्ड आमचं अपडेट असताना सुद्धा शेवटी आम्हाला 8-9 वाजेपर्यंत बसवं लागलं आणि शेवटचे 2-3 दिवस राहिले होते. दुर्दैवानं असं झालं होतं आमचा एस आर करप्ट झाला सर, म्हणजे जेवढा डाटा त्याच्यावरती फिल केला होता तो आपला करप्ट झाला आणि मुदत राहिली होती फक्त 1 दिवसाची. जे काल ज्यावेळेस वाळू सरांचा आमचा विषय झाला त्यावेळेस मी वाळू सरांना हे सांगितलं की सर 1 आठवडा अगोदर सबमिट करायचं. कारण असे 11th आवरला या ठिकाणी त्यांचे बऱ्याच वेळा सर्व्हर बिझी असतो. आपल्या सगळ्यांना माहिती की आता IIT सगळ्या कॉलेजनी बंद कंपल्सरी केलं आहे आणि त्याच्यामुळे सगळीकडे रश असतो भरत असताना. म्हणून आपल्या रिस्क नमवून आपण किमान 1 आठवडा तरी मुदतीच्या आतमध्ये आपलं एस आर सबमिट व्हावं. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी काय की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे करत असताना टीमवर्क याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. एकटा ICU कॉर्डिनेटर किंवा ICU मेंबर्स याच्यामध्ये काही करू शकत नाही. अगदी पिऊनपासून ते प्रिन्सिपल अगदी संस्था लेवलपर्यंत अनेक गोष्टी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात. हे सगळे स्टेक होल्डर्स आहेत आणि ह्या सगळ्या स्टेक होल्डर्सना या ठिकाणी काय केलं पाहिजे की कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे तरच आपल्याला हे थोडं वेगळं काम पूर्ण नेता येतं. आता एस आर ओपन झाला, IIQA अप्रूव्ह झाला, याचा अर्थ खऱ्या अर्थानं आता आपल्या नॅकच्या ॲक्रेडिटेशन प्रोसेसला ही पहिली स्टेज आहे. IIQA अप्रूव्ह होणं ही पहिली स्टेज झाली आणि इथनं पुढं सगळे टाईमलाईन्स असणार येतात. त्याचं जे शेड्यूल आहे टेक्निकल जर गोष्टी आपण पाहिल्या की उदाहरणार्थ तुम्ही IIQA सबमिट करायचा तो अप्रूव्ह झाल्यानंतर 45 डेजमध्ये तुम्ही एस आर सबमिट करायचा. एस आर सबमिट केल्यानंतर या ठिकाणी ॲट अ ग्लान्स फक्त 1 वीकमध्येच म्हणजे तुम्ही सबमिट केल्यावर कदाचित 2 दिवसामध्ये तुमचं DV ओपन झालेलं असेल आणि ॲट अ ग्लान्स या ठिकाणी ते काय करतात की तुमचा 25 स्कोर होतोय का हे बघतात पूर्ण एस आरमधून. त्यांना जर असं वाटलं की 25% हे स्कोर करू शकतात एस आरमध्ये तरच तुम्हाला ॲड केली ते प्री क्वालिफिकेशन देऊन पुढचं डिटेल DVला सुरुवात करतात. सबमिट केल्यानंतर 1-2 दिवसात तुमचा DV ओपन होईल आणि ॲट अ ग्लान्स ते सगळे मेट्रिक बघू शकतो आणि बघितल्यानंतर म्हणजे ते थर्ड पार्टी त्यांनी आता रिसोर्सिंग केलेलं आहे. DVB डाटा व्हॅलिडेशन व्हेरिफिकेशनचं जे त्यांनी वेगळं थर्ड पार्टी नेमलेली तर ती काय करते 25 तुमचं होते असं लक्षात आल्यानंतर परसेंटेज होतं असं लक्षात आल्यानंतर तुम्हाला प्री क्वालिफाय करते. ह्या टाईमलाईन कसं फॉलो करायचं आपल्याला की IIQA अप्रूव्ह झाला 45 दिवसात तुम्हाला एस आर सबमिट करायचा. एस आर सबमिट केल्यानंतर तो लगेच DVला सुरुवात होते आणि ज्यावेळेस त्यांना असं लक्ष देतं कॉन्फिडन्स येतो किंवा एकूण तुमचा स्टॅटिस्टिकल तुमची ग्रेडेशन आहे स्कोर आहे तो 25 झाला की तुम्हाला प्री क्वालिफिकेशनचा मेसेज येतो. प्री क्वालिफिकेशन याचा अर्थ यू आर एलिजिबल टू ॲक्रेडिटेशन प्रोसेस आणि मगच तुम्हाला पुढची माहिती आपल्याला भरावी लागते. मग ते एस आर भरताना आपल्याला तिचे काही इन्स्टॉलमेंट आता पिनमध्ये थोडंसं त्यांनी स्ट्रक्चरमध्ये चेंज केला आहे तो काही आपल्या एस आरशी लगेच निगडीत भाग नाही. त्याच्यानंतर प्री क्वालिफिकेशन आल्यानंतर मात्र आपल्याला काय करावं लागतं की मग पुढच्या फॉर्मॅलिटीज पुढचा करेस्पॉन्डन्स नॅकशी करायचं आहे. एक साधारणतः प्री क्वालिफिकेशनला माझ्या माहितीनुसार 1 महिना जाईल म्हणजे हे 45 डेज. त्याच्यानंतर 1 महिना तुम्हाला प्री क्वालिफिकेशन येईल. प्री क्वालिफिकेशन याचा अर्थ डायरेक्ट तुम्ही PR टीमचे 3 स्लॉट त्यांना कळवायचे
15 दिवसाच्या फरकाने असतात, 15 दिवसाच्या फरकाने एक स्लॉट, म्हणजे साधारणतः 1.5 महिन्यामध्ये 3 स्लॉट तुम्हाला कुठल्या डेट्स अपेक्षित आहेत त्या कळवायच्या, तुमच्या हॉटेलचे जे ॲड्रेस आहेत ते त्यांना कळवायचे, म्हणजे तिथनं पुढं मग ते आपण त्यांना प्री क्वालिफिकेशननंतर ज्यावेळेस स्लॉट कळवू त्यावेळेस ते काय करतात, आपल्याला ते पीएचएमच्या डेट्स त्यांच्या काय अवेलेबल आहेत त्या कळवतात आणि तिथून ती सुरुवात होते. तर साधारणतः याच्यासाठी एक फार तर फार ॲडकेने आपल्याला पी एच डी अलॉट करण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी त्यांनी अलॉट केला आहे. मग 3 महिने त्यांनी सांगितलेले 3 महिन्याच्या कालावधीमध्ये इन एनी केस एनी हाऊ नॅकला तुम्हाला पी एच डी अलॉट करावीच लागतात. प्री क्वालिफिकेशनच्या नंतर तुम्ही स्लॉट कळवल्याच्या नंतर, पण साधारणतः तो दरम्यानचा जो काळ असतो तो आपल्याला आपल्या फायलिंगसाठी डॉक्युमेंटेशनसाठी वापरता येतो. ठीक आहे, फार खराब इतर थिओरिटिकल याच्यामध्ये मी आज जाणार नाही, आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आता टू द पॉईंट मला असं वाटतं आपण गेलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये एस आरचे आपल्या साधारण माहिती की 2 पार्ट पडतात मेट्रिकचे. एक आहे तुमचे क्वांटिटिव्ह, क्वांटिटिव्ह याचा अर्थ स्टॅटिस्टिकल डाटा आपण त्याच्यामध्ये बोलतो की जे तुम्हाला फक्त नंबर्समध्ये द्यायचं आहे आणि त्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, म्हणजे नंबर ऑफ टीचर्स, नंबर ऑफ स्टुडंट, नंबर ऑफ रिसर्च पेपर किंवा तुमचं जे काही एक्सपेंडिचर असेल, मग ते या ठिकाणी रिकरिंग असेल, नॉन रिकरिंग असेल, किंवा तुमचं या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑगमेंटेशनचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काही या ठिकाणी बजेट असेल, हे सगळे जे आकडेवारी आहे त्याला आपण क्वांटिटिव्ह असं म्हणतो. आणि त्यांची जी संख्या ॲडकीने आपल्याला दिलेली आहे आता नवीन रिवाईजमध्ये, म्हणजे ती बरंच बदलत आलेली, सुरुवातीला 121 मेट्रिक होते, त्याच्यानंतर 96 झाले, त्याच्यानंतर 57 झाले, आणि अतिशय रिसेंट अलीकडे 2022 जे शेवटचा मॅन्युअल आला तर त्याच्यामध्ये त्याची संख्या आता 55 झाली. तर 55 34 हे क्वांटिटिव्ह मेट्रिक्स आहेत, म्हणजे स्टॅटिस्टिकल मेट्रिक आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचं वेटेज या ठिकाणी दिलेलं आहे जवळपास या ठिकाणी ते 50 इतपर्यंत दिले, आपल्या डिटेल पुढं त्याच्यामध्ये दिलेलं आहे ते. आणि बाकीचं जे या ठिकाणी डाटा आहे तो क्वालिटेटिव्हचा आहे, म्हणजे क्वालिटेटिव्हमध्ये या ठिकाणी आपल्याला 21 एवढे मेट्रिक्स या ठिकाणी क्वालिटेटिव्हमध्ये दिलेले. क्वालिटेटिव्हमध्ये काय की क्वालिटेटिव्ह हा पी एच डीचा पार्ट आहे आणि क्वांटिटिव्ह हा डीबीव्हीचा पार्ट आहे. डीबीव्हीचा जो पार्ट आहे तो आपला एकदा का तुम्ही या ठिकाणी एस आर सबमिट केला की तुमचा डीबीव्हीचा पार्ट संपला, क्वांटिटिव्हचा पार्ट संपला, म्हणजे जवळपास 650 मार्कांचं तुमचं जे बर्डन आहे हे पूर्णपणे कमी होतं, म्हणजे याचा काही संबंध राहत नाही. पी एच डी मागल्यानंतर तुमचं क्वांटिटीची फाईल बघणार नाही, तुम्ही काय काय डाटा ते बघणार नाही, पी एच डीचा आणि क्वांटिटी डाटाचा काही संबंध नसतो. फक्त एक सजेस्टिव्ह त्यांनी गाईडलाईनमध्ये एक पॉईंट असा टाकलेला आहे की कॉलेजनं जे क्वांटिटीमधलं एका दुसरं जर मेट्रिकची माहिती विचारली तर पी एच डीला देणं हे बंधनकारक आहे, पण मॅक्झिमम 99.99 आपल्याला क्वांटिटीचा डाटा आणि पी एच डी याचा काही संबंध नसतो. फक्त आपल्याला त्या एस एल सबमिट झाल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन क्वालिटेटिव्हवरती करायचं. आता क्वालिटेटिव्हला काय की क्वालिटेटिव्ह हा पार्ट थोडासा रेग्युलर टीचिंग लर्निंग आणि इव्हॅल्युएशन प्रोसेस रिलेटेड आहे मॅक्झिमम डाटा त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये काय की जसं आपल्याला क्वांटिटिव्हसाठी एस ओ पी दिलेला आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस म्हणून आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की ह्या मेट्रिकमध्ये काय पाहिजे हे त्यांनीच सांगितलेलं आहे आणि आपण त्या पद्धतीनं भरायचं. म्हणजे क्वांटिटिव्हचं आपण टू द पॉईंट गाईडलाईन प्रमाणे जाऊ शकतो, पण क्वालिटेटिव्हमध्ये काय केलं की क्वालिटेटिव्हला एस ओ पी दिलेला नाही. तर क्वालिटेटिव्हचा एस ओ पी ऑलरेडी आपल्याला बाकीचे अनेक एस आरचा संदर्भ घेऊन आपल्याला ते तयार करावं लागतात. उदाहरणार्थ पहिल्या क्रायटेरियामध्ये क्युएलएम सेगमेंटेड दिलं आहे की करिक्युलम डिलिव्हरी आणि प्लॅनिंग, करिक्युलम प्लॅनिंग अँड डिलिव्हरी. आता करिक्युलम प्लॅनिंग आपण कसं करतो, तर उदाहरणार्थ आपल्याला विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पोहोचवायचा आहे, शिकवायचा आहे, तर याचं प्लॅनिंग कसं करतात आणि त्याची डिलिव्हरी तुम्ही कसं करतात. मग आता याच्यामध्ये एस ओ पी दिलेलं असल्यामुळे आपल्याला साधित माहित असतं की आपण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करतो की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपण टाईम टेबल तयार करतो, वर्कलोड तयार करतो, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण तो जो या ठिकाणी सिलेबस देतो तर त्याचा आपण टीचिंग प्लॅन आपण तयार करतो, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या टीचिंग मेथडच्या माध्यमातून आपण शिकवतो, हे सगळं रेकॉर्ड आपल्याला त्याच्यामध्ये येतं. याचा एस ओ पी नाही, पण याचा एस ओ पी जरी नसला तरी आपण या ठिकाणी काय करायचं की त्या अनुषंगानं त्याचे सगळे जे या ठिकाणी पॉईंट्स आहेत ते आता एस आर मध्ये आपल्याला क्वांटिटी बरोबर भरायचे. का तर एकदा हा डाटा तिथे गेल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट जर परत डेव्हलप करत बसला आणि तिथं जर तुमचं एस आर मध्ये मेन्शन नसेल तर ते गृहित धरलं जाणार नाही. का तर ते करून काय येतात की एस आरच ते पूर्ण बघून येतात, त्यांचा एस आर बघून झालेला असतो, इथं पी एच डी येते त्यावेळेस तुमच्या कॉलेजचा आता एस आर त्यांचा पाठ झालेला असतो आणि आल्यानंतर ते फक्त त्याच्यावरती फोकस करतात की तुम्ही असं म्हटलेलं आहे की तुम्ही आय सी पी यूज करता, आय सी पी यूज काय करता हे तुम्हाला ते दाखवा म्हणते. म्हणून आपण आता काय काळजी घ्यायची एस आर भरताना की क्वांटिटिव्हचं तर आपल्याला एस ओ पी केलं त्यानुसार आपण भरणारच आहे, पण क्वालिटेटिव्हसाठी विशेष करून आपल्याला काय करायचं आहे की जे जे आपल्याकडे आता अवेलेबल आहे ना ते ड्राफ्टमध्ये आलं पाहिजे. क्यूएलएमचा जो रिस्पॉन्स असेल आपल्याला आणि त्याला पण त्यांनी शब्दमर्यादा मला वाटते कमी केलेली आता 500 शब्दांमध्ये आणि समरीमध्ये तर त्याचा आणखी लिमिट कमी केलं 250 शब्दांमध्ये वगैरे. तर तेवढ्या रिस्पॉन्समध्ये आपल्याला बसवताना काय की बरेचसे कॉलेजेस की पॉईंटमध्ये जातात, म्हणजे काय की बाकीचं जे ग्रॅमॅटिकल आपलं
स्ट्रक्चरचे वर्ड्स आहेत ते त्याच्यामध्ये मायनस होतात. जसं तुम्हाला सुट होतं तसं त्या पद्धतीनं करा. आम्ही पण की पॉईंटमध्ये करायचं म्हणत होतो, पण की पॉईंटमध्ये काय होतं की काही काही मीटिंगमध्ये डाटा कमी असेल तर मग त्याचं शब्दमर्यादेपेक्षा कमी चुकतात. तर ते ॲक्युरेट तुम्हाला त्याच्यामध्ये मांडता आलं पाहिजे. त्या पद्धतीनं तुम्ही त्याचं रिस्पॉन्सेस तयार करायचे. 21 मॅट्रिकचे रिस्पॉन्सेस आता तुम्हाला सर करायचे, म्हणजे तो पण ड्राफ्ट आपल्याला तयार करावा लागेल सर. आणि जो ड्राफ्ट तुम्ही तयार करणार आहे तेच पीएचडीला परत आल्यानंतर तुमच्या फाईलमध्ये दिसलं पाहिजे. तर हे दोन पार्ट आहे त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की आज आपण जे पुढे जाणार आहे म्हणजे तसा हा फार वर्ष विषय खरं तर याला एक दिवस पण पुरणार नाही, पण मला वाटतं की तुम्ही बऱ्यापैकी काम टप्प्यात आलेलं आहे. याच्या अगोदर पण तुम्ही रेग्युलर सर एक वर्ष सबमिट केलं आहे, एक जमेची बाजू आहे त्याच्यामध्ये. आता थोडंसं एक युआर आणि एसआर याच्यामध्ये सुद्धा थोडं कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे डाटाच्या संदर्भामध्ये, पण ते काही मॅच होत नाही सर. आमचं पण तसंच झालं आहे बऱ्याच वेळा, असं होतं की एक्युआरमध्ये एखादी गोष्ट मिस होते आणि एसआरमध्ये आपण त्याचं इन्क्लुजन करतो. पण नॅक पण थोडं फ्लेक्सिबल आहे, असं काही नाही की अगदी म्हणजे तुमचं 2+2 असंच असलं पाहिजे असं काही नाही. तर थोडंसं त्याच्यामध्ये ते काही गोष्टी कन्सिडर करतात. एक्युआर तुमचे सबमिट आहेत त्याप्रमाणे तुम्ही जे जे उपक्रम घेतले त्याचे डॉक्युमेंटसुद्धा या ठिकाणी काही अंशी तयार असतील. तर आता जे काही बाकीचे उर्वरित असतील ते आणखी तयार करणं त्याची प्रोसेस आहे, सबमिट करण्याची पण प्रोसेस आहे. तर तुमचा एसआर ओपन झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तिथं प्रत्येक मॅट्रिकला आणखी तुम्हाला तिथं स्पेस दिलेलं आहे, बॉक्स दिलेलं आहे. तर एका ठिकाणी आपले रिस्पॉन्स किंवा लेवल असेल तर तुम्हाला रिस्पॉन्ससाठी या ठिकाणी बॉक्स दिलेलं आहे, जर डॉक्युमेंट्स असतील तर अपलोड करण्यासाठी दिलेलं आहे, आणि एक स्पेस त्यांनी ज्या मॅट्रिकला तिथं टेम्पलेट्स दिले त्यांनी, तर टेम्पलेट ऑलरेडी एक्सेल फाईलमध्ये असतात ते भरायचे आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये अपलोड करायचे. तर असे 2-3 प्रोसेस आहेत. आणि एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स म्हणजे एक गोष्ट आणखी स्कॅन करताना लक्षात घ्या की 5 MB जास्त पुढची फाईल तिथे ॲक्सेप्ट करत नाही, म्हणून 5 MB आतमध्येच कॉम्प्रेस करून फाईल टाकायच्या. फारही कॉम्प्रेस करायला गेलं तर ते थोडं ब्लर्ड होतं आणि दिसत नाही, म्हणून फार मोठा डाटा त्याच्यात टाकून जर फाईल तुम्ही अगदी मायक्रो लेवलला कॉम्प्रेस केला तर बसणं शक्य होत नाही, दिसणं शक्य होत नाही आणि मग तो प्रॉब्लेम येतो. त्याच्यापेक्षा बेस्ट होईल त्याच्यावरती असं आहे की 3 पद्धतीने आपल्याला डाटा अपलोड करायचा त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट 5 MB आतमध्ये सुटसुटी एक डिसल असं कॉम्प्रेस करून 5 MB आतमध्ये एक फाईल तयार करायची. बाकीचं जे ॲडिकिंग आहे ते सरळ तुम्ही ॲडिकिंग काय की स्कॅन करा आणि ते तिथं वेबसाईट आपल्याला एसआर सपोर्टिंग डॉक्युमेंट्स म्हणून आपल्याला त्यांनी वेबसाईटला टाकायला सांगितले आणि लिंक पेस्ट करण्यासाठी स्पेस दिलेला आहे. फारच त्याच्यामध्ये 4-5 फाईल होत असतील तर परत त्याला हायपर लिंक द्या, एक सिंगल पेज घ्या त्याच्यावरती हायपर लिंक देऊन टाका. आता हे करत असताना या ठिकाणी मग काय टाकायचं तिथं हा मोठा प्रश्न आपल्यापुढं सर उपस्थित होतो की समजा तिकडं काही डॉक्युमेंट आपण सपोर्टिंगला टाकतो वेबसाईटला आणि इथं त्यांनी जो स्पेस दिला आहे 5 MB मग त्याच्यात 5 MB याच्यामध्ये नेमकं काय डॉक्युमेंट टाकायचे ही पण म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सिलेक्शन कसं करायचं. प्रत्येक ठिकाणी आणखी गोष्ट लक्षात घ्या की आमचा एसआर ओपन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल ते प्रत्येक ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करत असताना 5 MB जो स्पेस दिला आहे ना त्यात पहिलं डॉक्युमेंट आहे इंडेक्स. आणि प्रत्येक इंडेक्स ही आम्ही कॉलेजच्या लेटरवरती काढली, त्याच्यावरती प्रिन्सिपल आणि आयक्यूसीचं ऑथेंटिकेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स येतात त्याची इंडेक्स घ्या पाहिजे आणि मग जेवढे डॉक्युमेंट बसतात तेवढे त्यात टाका. म्हणजे सिरियली उदाहरणार्थ तुम्ही एकतर त्याच्यामध्ये डिसेंडिंग किंवा असेंडिंग ऑर्डर ठेवा. एकतर तुमचं 18-19 पासून अकॅडमिक इयर सुरू होत आहे तर 18-19 पासून सिक्वेन्शियल डॉक्युमेंट अपलोड करा, नसेल तर 22 करा म्हणजे 22-23 पासून रिटर्न करा. पण जो क्रम तुम्हाला द्यायचा आहे तो तुम्ही सगळ्या मेट्रिकमध्ये सेव द्या. एकतर डिसेंडिंग द्या नसेल तर असेंडिंग द्या, म्हणजे ते अपलोड करताना ती गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्ही असेंडिंग देणार असाल तर इंडेक्स असेंडिंगला पाहिजे, जर डिसेंडिंग देणार असेल तर डिसेंडिंगला पाहिजे, म्हणजे तसंच क्रमाला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही असं ठरवलं की तुम्हाला रिसेंटचा डाटा वरती आला पाहिजे तर ते करत असताना सुद्धा आपल्याला चॉईस आहे असं त्यांनी नॅकने सांगितलेलं नाही, पण नॅकचं मात्र उलट केलेलं त्यांनी 22-23 पासून ते बॅच म्हणजे एसआर ओपन केलेलं आहे तुमच्या लक्षात येईल हेडिंगमध्ये की तिथं इयर जे मेन्शन केले. आपण असं म्हणतो की उदाहरणार्थ तिथून असं गेलेलं नाही की 18-19, 19-20, 20-21 असतात, तर तिथं 22-23, 21-22, 20-21 असं डाटा त्यांनी तिथं दिलेलं आहे. तर मला असं वाटतं बेटर आहे आपला जर डाटा अलीकडच्या कोविडच्या पिरियडमध्ये जर समजा फार फ्रुटफुल नसेल रिसेंटचा तर आपण जुन्या पद्धतीने ठेवलं तरी काय हरकत नाही. मग 17-18-18-19 जर डाटा आपला सुरुवातीच्या पिरियडमध्ये चांगला असेल तर तिथनं तशी सुरुवात केली तर तसंही चालेल. जर समजा तुमचा शेवटून आतमध्ये जाताना म्हणजे उदाहरणार्थ 22-21, 20-21 असा डाटा चांगला असेल तर तो वरती घ्या. पण आता याच्यामध्ये DBBमुळं असा कुठला इश्यू राहिलेला नाही, ते मॅन्युअली पेपर चेक करताना मग आपण वरचे 2-3 प्रश्न सोपे सोडू आणि मग खाली थोडंसं लिहिलं तरी याच्यामध्ये तसं होत नाही. कारण DBBमध्ये प्रत्येक वर्षाचं असेसमेंट होतं त्यामुळे तो इश्यू नाही. याच्यामध्ये तुम्हाला जसं करता येईल तसं करा. नॅकचा फॉर्मॅट हा उलटा रिसेंट करून बॅककडं गेलेला आहे तर त्या पद्धतीने केलं तरी चालेल. तर हे
थोड़े टेक्निकल भरत असताना जे हे स्कॅन करत असताना जे दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायचे आहेत. स्कॅन करताना या ठिकाणी प्रत्येक जे डॉक्युमेंट तुम्ही स्कॅन करताय त्याची एक मेन इंडेक्स असली पाहिजे. इंडेक्स हे लेटर हेडवरती अरेंजिंग काढा. जरी नाही लेटर हेडवरती काढले तरी किमान त्याच्यावरती प्रिन्सिपल आणि आयक्यूसीचा किमान प्रिन्सिपलचा सही शिकार असल्याशिवाय ते ऑथेंटिक होत नाही. आणि मग ते स्कॅन करा. डॉक्युमेंट स्कॅन करत असताना तुम्ही इयर वाईज डॉक्युमेंट स्कॅन करत असाल तर मी असं म्हणतो की पहिल्या दोन वर्षाचे डॉक्युमेंट आणि इंडेक्स एवढे मिळून 5 MB झालं तर ते तुम्ही तिथं एसआरच्या बॉक्समध्ये अपलोड करा. आणि बाकीचा जो डाटा आहे तो तिकडं वेबसाईटला टाकून तिथं लिंक पेस्ट करायला दिलेली तिथे या ठिकाणी लिंक पेस्ट करून टाका. नसेल तर तिथं हायपर लिंक द्या. समजा तुम्हाला असं वाटत नाही तो एका लिंकमध्ये पण तो डाटा फार जास्त होतोय, फार जास्त झाल्यानंतर पण ओपन व्हायला थोडस तो वेळ घेतो त्यापेक्षा हायपर लिंक द्या आणि छोटे छोटे 5-10 MB पर्यंत वगैरे फाईल तुम्ही बनवू शकता. आता फार या ठिकाणी मला वाटतं रिसर्च पेपरची एक मोठी फाईल होईल. बाकीच्या फायली आणि एक्सटेन्शनचे तिसऱ्या क्रायटेरियामध्ये एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीची आणि रिसर्च फाईल मोठी होते, बाकीच्या एवढ्या फाईल मोठ्या होतच नाही. तर हे समजा स्कॅनिंगच्या संदर्भातल्या काही गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या. मला असं वाटतं की आपण थोडस प्रत्येक मेट्रिक वाईजच जाऊया. प्रत्येक क्रायटेरियम कोऑर्डिनेटरला सांगण्यापेक्षा पहिल्या मेट्रिकपासून जाऊ. फार थेरोटिकल आपण थोडं स्किप करत जाऊ. म्हणजे हा मेट्रिक आहे, या मेट्रिकमध्ये कुठले डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे. मला वाटतं हेच आवश्यक आहे ना की ऑलरेडी आता तुम्ही डॉक्युमेंट तयार केलेच असणार आहेत. ते खर्च PPT QLMचा हा पार्ट नंतर घेऊ अगोदर QNMचा. हे सुरुवातीला एक बघा, जुलै 17 एकदा SR आपला अपडेट झाला होता, एडिट झाला होता आणि त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या केल्या होत्या. त्याच्यानंतर December 19 एकदा, म्हणजे 2017 121 मेट्रिक होते. 19 ती संख्या 96 वरती आली आणि January 2022 ही संख्या 55 वरती आली होती. तर ते फक्त अपडेटेशनच्या तारखा तिथं दिलं. नेक्स्ट ह्याची काही गरज नाही. हा फक्त इंडेक्स आहे. त्याचे SR किती पार्ट्स असतात तर प्रीफेस असतो पहिला, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह समरी असते. प्रीफेसमध्ये आपल्या कॉलेजचे इंट्रोडक्शन द्यायचे, त्याच्या गाईडलाईन्स दिले आहेत किती शब्दामध्ये तुम्ही या ठिकाणी कॉलेजचं विजन काय, मिशन काय, थोडक्यात इंट्रोडक्शन द्यायचं प्रीफेसमध्ये, शब्दाचं लिमिट त्याला दिलेलं आहे. एक्झिक्युटिव्ह समरी आपल्याला द्यायची, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, इंट्रोडक्टरी नोट आलं पाहिजे, क्रायटेरियन वाईज समरी, सॉक अनालिसिस, ॲडिशनल इन्फॉर्मेशन आणि ओव्हरऑल कन्क्लुजिव्ह एक्सप्लेनेशन, ह्या सगळ्या गोष्टी एक्झिक्युटिव्ह समरीमध्ये आल्या पाहिजे. एक्झिक्युटिव्ह समरीवरूनच या ठिकाणी PR टीमचा रिपोर्ट या ठिकाणी तयार करते. एवढ्या गोष्टी एक्झिक्युटिव्ह समरीमध्ये आल्या पाहिजे. त्याला पण शब्दांचं लिमिट दिलेलं आहे SR त्या सगळ्या गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्याच्यानंतर प्रोफाईल ऑफ द इन्स्टिट्यूशन हा एक सेपरेट पार्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये 2 इन्स्टिट्यूशनल प्रिपेअरनेस फॉर NEP हा एक नवीन पार्ट त्याच्यामध्ये ॲड झाला आहे. त्याच्यामध्ये 5 त्यांनी दिलेले आहेत, तर ते सॉरी 6 या ठिकाणी त्याच्यामध्ये दिले. थोडं थोडं याच्याशी आपला फार काही संबंध नाही, पण आपल्याला त्यांनी क्वेश्चनच असं विचारलं की प्रिपेअरनेस फॉर NEP, म्हणजे NEP साठी तुमची काय तयारी आहे किंवा काय तुमचा बेस आहे का. तर त्या 4-5 मुद्द्याला जर तो द्यायचा आहे की मल्टी डिसिप्लिनरी, इंटर डिसिप्लिनरी ऑलरेडी आपल्याकडे आहे, हे सगळं मेन्शन करायचं. आर्ट, कॉमर्स, सायन्स याचा अर्थ ते इंटर डिसिप्लिनरी आहे, म्हणजे आपण ते प्रोग्राम इंट्रोड्यूस केले. अकॅडमिक बँक्स ऑफ क्रेडिट आपण सगळ्यांनी फक्त ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आणखी आपण ते ऑपरेट करत नाही. स्किल डेव्हलपमेंटचे काही कोर्सेस असतील किंवा इंटिग्रेशन ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम, आपल्याकडे हिंदी मराठी या ठिकाणी डिपार्टमेंट असतात, त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे फोकस ऑन आउटकम बेस्ड एज्युकेशन OBE सारखे अजून आपलं त्याच्यामध्ये लगेच आउटकम बेस्ड एज्युकेशन आपल्याकडे आणखी नाही, पण आता विद्यापीठानेच काय केलं की आता याच्या अगोदर कधी आउटकम्स येत नव्हते, पण आता सिलॅबसला लागून त्यांनी आउटकम दिले आहेत, आपण तो धागा त्याला जोडायचा. त्याच्यानंतर डिस्टन्स एज्युकेशन किंवा ऑनलाईन एज्युकेशन हा एक पार्ट त्याच्यामध्ये सेपरेट पॉईंट आलेला आहे. एक्सटेंडेड प्रोफाईल प्रत्येक SR ते सगळे जे 7 क्रायटेरिया आहेत त्याच्या सुरुवातीला एक्सटेंडेड दिलं. एक्सटेंडेड चा अर्थ काय होतं की सेम डाटा एक्सटेंडेडमध्ये जी स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन आहे ना ती एवढी ॲक्युरेट भरायची. जर ती बाकी चुकली तर पुढे 3-4 क्रायटेरियामध्ये या ठिकाणी त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी डिस्टर्ब होतात. म्हणजे विद्यार्थी संख्या ओव्हरऑल अख्ख्या SR सगळीकडे सेम आली पाहिजे, किंवा त्याच्यानंतर या ठिकाणी स्कॉलरशिप असेल त्याच्यामध्ये सेम आली पाहिजे, किंवा तुम्ही स्किल डेव्हलपमेंटचे काही कोर्सेस असतील आणि त्याचे एनरोलमेंट असेल.
म्हणजे एकाच ठिकाणी एकच इन्फॉर्मेशन जर दोन तीन पॅटर्नमध्ये रिलेट झालेलं असेल सेम असेल तर ते एक्सटेंडेड प्रोफाईलमध्ये त्यांनी घेतलेलं आहे. त्याच्यामुळे एक्सटेंडेडमध्ये आकडेवारी आणि एसएलआरमध्ये आकडेवारी शक्यतो सेम मेंटेन करायची म्हणजे त्याच्यामुळे बाकी क्युरीज पुढे येत नाही. आणि त्याच्यानंतर पुढे क्वालिटी इंडिकेटर फ्रेमवर्क त्यांनी दिलेलं आहे आणि एक संस्थेचं पत्र आहे डिक्लेरेशनचं हेड ऑफ द इन्स्टिट्यूटचं प्रिन्सिपलचं. तर हे हा एसएलआरचे हे सगळे पार्ट आहे. या प्रकारात आपला एसएलआर ऑटोमॅटिक तयार होतो याला आपल्याला तयार करायची गरज नाही. हे सगळं ओपन झालेलं आहे तुमच्या एसएलआरमध्ये ऑटोमॅटिक तुम्ही सगळं प्रिपेसपासून ते डिक्लेरेशनपर्यंत भरत गेला आणि डॉक्युमेंट अपलोड करत गेला की तुमचा ऑटोमॅटिक त्याची पीडीएफची फाईल तयार होते आणि काढल्यानंतर असा तुमचा एसएलआर तयार होतो. नेक्स्ट हे काय आता मी सांगत बसणार नाही याच्यामध्ये हे डीव्हीची प्रोसेस घेते. तुम्ही हे सगळं आता करत आलेलं आहे आणि तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला आलेलं आहे तिथं म्हणून त्यांनी काही बाकीचं म्हटलेलं आहे आपल्याला त्याची मला वाटते गरज नाही. क्वांटिटी 60% आणि क्वालिटेटिव्ह 40% वेटेज म्हटलेले. नेक्स्ट डीव्हीचं ते माहिती आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढं प्री क्वालिफायर आता इथं आल्यानंतर काय होतं आफ्टर डीव्ही प्रोसेस रिपोर्ट विल बी जनरेटेड अँड ऑन द बेसिस ऑफ रिपोर्ट अक्रेडिटेशन अँड असेसमेंट प्रोसेस विल बी स्टार्टेड. म्हणजे प्री क्वालिफिकेशन पासूनच तुमची खरी प्रोसेस ऍक्टिंग सुरू होते. त्याच्यानंतर ते पूर्ण जनरल इन्फॉर्मेशन त्यांनी दिले आणि शेवट लास्ट सेकंड एक पॉईंट होता डी बी बी प्रोसेस इज सॅटिस्फॅक्टरी अँड स्कोर ॲटलीस्ट 25% इन क्यू एन एम देन नेक्स्ट स्टेज हे पासून पुढे आपल्या एसएलआरला सुरुवात होते. नेक्स्ट हे पण काही हे माहिती दिलेली फक्त याच्यात काही गरज नाही. हे फक्त एक जाता जाता उजळता पण बघूया. ऑलरेडी आपल्याकडे 7 क्रायटेरिया दिले क्वांटिटी आणि क्वालिटी. हे रेड जे केले ते ओल्ड फॉर्मॅटमधलं आहे आणि न्यू जे आहे ते रेग्युलरमध्ये केलेलं आहे. उदाहरणार्थ पहिल्या क्रायटेरियामध्ये 4 आपल्याला काय म्हटलेले की क्वांटिटीची मेट्रिक येतं आणि क्वालिटेटिव्हमध्ये 2 येतं असे एकूण 6 मेट्रिक पहिल्या याच्यामध्ये. तसं वेटेज पण ॲडकीन त्या पद्धतीने दिलं आहे. सेकंड क्रायटेरियामध्ये ॲडकीनी 7 मेट्रिक आपल्याला क्वांटिटी आहे आणि क्वालिटेटिव्हचे 3 येतं. तिसऱ्यामध्ये पण ॲडकीन त्याचं प्रमाण दिलं आहे. मला वाटतं हे मी वाचत बसून वेळ घालवणार नाही. फक्त एक गोष्ट इथं लक्षात घ्या की पीएचडीसाठी कुठले 2 क्रायटेरिया महत्त्वाचे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. सेकंड जो क्रायटेरिया टीचिंग लर्निंग आणि इव्हॅल्युएशन जर तुम्ही क्वालिटेटिव्ह बघितलं तर त्याचे 3 या ठिकाणी मेट्रिक हे क्वालिटेटिव्हचे येत आहेत. पण त्याचं वेटेज जर तुम्ही बघितलं तर 125 आहे. त्याच्यावरती आपल्याला परत कमिटीच्या वेळेस सेटिंग काय करायचं आहे तिथे एक आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी भरायचं आहे. आणि त्याच्यानंतर 14 जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्हचे 3 मेट्रिक आहेत पण त्याचं वेटेज दिले 60 दिलेलं आहे. हे पीएचडीसाठी कुठले कुठले क्रायटेरिया महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी क्रायटेरिया नंबर 2 क्रायटेरिया नंबर 4 त्याच्यानंतर क्रायटेरिया नंबर 6 आणि क्रायटेरिया नंबर 7 याच्यावरती आपण एसएलआर सबमिट झाल्यानंतर जास्तीत जास्त फोकस करायचं आहे. हे फक्त मी तुम्हाला कम्पेरेटिव्ह काय याच्यासाठी सांगतोय. 5 क्रायटेरियामध्ये जर बघितलं तर एक विशिष्ट एरिया दिलेला असतो आणि त्या एरियाच्या अंतर्गत काय केलं तर की मेट्रिक दिलेले त्यांनी तर की इंडिकेटर असतात तो पर्टिक्युलर एरिया. उदाहरणार्थ इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं लर्निंग रिसोर्सेस म्हटलं लायब्ररी म्हणलं तर लर्निंग रिसोर्सेस लर्निंग रिसोर्सेसच्या अंतर्गत त्याचे जे मेट्रिक येतात ते 2-3 मेट्रिक ॲडकिन खरेदीले असतात. असे एकूण ॲडकिन आपल्याला 32 की इंडिकेटर्स दिले 21 ॲडकिन क्वालिटेटिव्ह मेट्रिक आहेत आणि 34 ॲडकिन क्वांटिटी असे टोटल 55 ॲडकिन आपल्याला मेट्रिक दिले ते सारखं. नेक्स्ट याच्यावरती पण आता हे याच्यावरती वेळ घालवत नाही आपण करिक्युलर ॲस्पेक्टमध्ये फक्त एकाच क्रायटेरियाचं फक्त ओव्हरलो करूया आपण जाता जाता माहितीसाठी म्हणून. पहिला जो क्रायटेरिया करिक्युलर ॲस्पेक्ट हा 100 मार्कांचा आहे आणि हे त्याचे की इंडिकेटर दिले म्हणजे फोकस कशात करायचं आपल्याला पहिल्या क्रायटेरियामध्ये की करिक्युलम प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन अकॅडमिक फ्लेक्सिबिलिटी करिक्युलम एनरिचमेंट आणि फीडबॅक सिस्टीम. जर आपण याच्यामध्ये बघितलं तर करिक्युलम प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन हा फक्त आपल्याशी रिलेटेड पार्ट आहे पण अकॅडमिक फ्लेक्सिबिलिटी हा काही आपल्याशी रिलेटेड पार्ट नाही. आपल्याकडे जे जे कोर्सेस आहेत ऑलरेडी विद्यापीठाकडून आपण इंट्रोड्यूस केले त्याला 30 येतात ते बऱ्यापैकी मार्क्स मिळतात आणि त्याचे मार्क तर तुम्हाला मिळतील की रिसेंटली तुम्ही इंट्रोड्यूस केलेले आहे म्हणजे फ्लेक्सिबिलिटी तुम्ही प्रोव्हाइड केलेलीच आहे. म्हणजे आर्टला जायचं असेल तर आर्टला जाता येते कॉमर्सला जाता येते सायन्सला जाता येते हे 30 आपल्या हातात आहे. करिक्युलम एनरिचमेंट याच्यामध्ये सुद्धा काय की एक गोष्ट फक्त आपण थोडीशी लक्षात घ्यायची की एनरिचमेंटमध्ये सुद्धा आपण फार कॉलेज कॉन्ट्रीब्यूट करत नसतात पण आपण या ठिकाणी शेवटचा 1.3 आणि 1.4 हे जे 2 पॉईंट आहेत ना हे एकमेकांशी रिलेटेड आहेत. किमान आपण एखाद्या सिलेबस रिस्ट्रक्चरच्या वर्कशॉपमध्ये आपल्या महाविद्यालयातून 1-2-3 डिपार्टमेंट किंवा 3-4 हेडना काही फीडबॅक जर समजा आपण डीओएसला दिले असतील आणि त्यांनी ते इन्कॉर्पोरेट करून आपल्याला जर एक पत्र दिलेलं असेल तर इथले जे मार्क आहेत म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं तर शेवटचे 2 क्वेश्चन्स एवढे महत्त्वाचे आहेत म्हणजे करिक्युलम एनरिचमेंट आणि फीडबॅक सिस्टीम 30 करिक्युलम एनरिचमेंटला. हे आणखी जर आपल्याला शक्य असेल म्हणजे आम्ही असंच केलं होतं की शेवटच्या टप्प्यामध्ये सिलेबस बदलल्यानंतर म्हणजे त्या त्या डिपार्टमेंटला सांगितलेलं होतं आमच्या वयाच्या सरांनी फोन केले मग द्या पत्र बीओचे आता बीओचे नंतर चेंज झालेले आहे
त्याच्यामुळे आता फक्त मला वाटते एमएचा सिलेबस रिसेंटली चेंज झाला, त्यामुळे आता हे नाही पण आपल्या पाठीमागच्या 10 इयर मध्ये जुन्या बीओएस वरून आपल्याला असे जर ते पत्र घेतलेले असतील तर ते सगळे इथं अपलोड करायचे. म्हणजे फक्त चारच गोष्टींवरती पहिल्या पॅटर्नमध्ये फोकस केलेला आहे, करिक्युलम तुमचा, अकॅडमिक फ्लेक्सिबिलिटी आणि फीडबॅक. तर याच्याशी रिलेटेड ऍडमिनी बाकीचे मेट्रिक दिले आणि त्याचं वेटेज दिलेलं आहे. याच्यावर एकच गोष्ट आपल्याला लक्षात येते, अभ्यासक्रमाला किती मार्क येतं, फ्लेक्सिबिलिटीला किती मार्क येतं, करिक्युलम मॅनेजमेंटला किती येईल, फीडबॅकला किती येईल, हे फोकस करून याच्यानुसार थोडा आपण डॉक्युमेंटेशनवरती भर द्यायचा आहे. पण आता आपण त्या स्टेजच्या पुढे आलेलो आहे. आता जे काही आपल्याकडे आहे ना ते फॉर्मॅटमध्ये तयार करून आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे फार आता डॉक्युमेंट जनरेट करणं किंवा प्रोड्यूस करणं जेवढे जेवढे शक्य असेल चालता चालता एवढं कमी वेळात तेवढं फक्त आपल्याला अपडेट करायचं आहे. आणि जे आहे ते आपल्याला आता टाइम लाईन आहे, त्याच्यामुळे आपल्याला फार वेळ इतर काही बॅक डेटेड डॉक्युमेंट्स करण्यामध्ये देता येणार नाही. पण शक्य असेल तेवढं आपण करून घ्यायचं. नेक्स्ट, हे असं प्रत्येक ह्याच्यात केलंय. फक्त मी जाता जाता ओझरचं सांगेल. याच्यामध्ये काय आहे की फक्त जास्त मार्क कुठल्या फॅक्टरला ते बघायचे. म्हणजे उदाहरणार्थ ऍडमिनी शेवटी म्हणलं बघा, स्टुडंट परफॉर्मन्स अँड लर्निंग आउटकम्स हा 2.6 जो आहे ना त्याला 90 मार्क आहे त्याच्यामध्ये. आणि स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हे 60 मार्क आहे. म्हणजे 150 मार्क शेवटचे 2 पॉईंट. दोन्ही पॉईंट काय आहेत, स्टुडंट परफॉर्मन्स आणि लर्निंग आउटकम्स हा रिझल्टचा पार्ट आहे आणि प्लेसमेंटचा पार्ट आहे. म्हणजे रिझल्ट तुमचे जर चांगले असतील आणि तुमचा ऍडमिट ट्रिपल एसला विद्यार्थ्यांना चांगला रिस्पॉन्स दिला तर 150 मार्क्स तुमचे इतर कव्हर झाले. ठीक आहे ना, मी असं म्हणेन पाठीमागं आपल्याकडे काहीच नाही. आपण नेहमी असं म्हणतो की आमच्याकडे काहीच नाही किंवा ऍक्टिव्हिटी नाही, तर हे वेटेज बघायचं आणि आपण लक्षात द्यायचं आहे. आता स्टुडंट टीचर रेशियो, आता ही काही एकदम म्हणजे ही इन्स्टिट्यूट लेवलची गोष्ट आहे, ही काही आपल्या कंट्रोलमध्ये टीचर लेवलला कंट्रोलचा तो पार्ट नाही. आता स्टुडंट्स एनरोलमेंट प्रोफाईल ऑलरेडी आपल्याकडे कोणती सॉफ्टवेअर वापरत असेल तर तो सगळा डाटा तयार आहे, याच्यात आपण चेंज करू शकणार नाही. टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये मात्र आपल्याला थोडंसं बारकाईने डॉक्युमेंटसाठी तयार करावं लागतं. मग टीचिंग प्लॅन तुम्ही बनवले असतील किंवा तुम्ही टीचिंग मेथड्स कुठल्या वापरता, आयसीटीचा वापर ऍडमिट करता का, तुमच्याकडे ड्रिव्हन सिस्टम आहे का, स्टुडंट सेमिनार घेता का किंवा ग्रुप डिस्कशन आहे का, हे सगळ्या गोष्टी त्या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये येतात. तर त्याचं पण रेकॉर्ड आपण करायचं. पण शेवटचे जे 2 पॉईंट आहेत ना याच्यावर त्यांना लक्ष ठेवायचे, रिझल्ट सगळे ॲक्युरेट बनवायचे. आतापर्यंत 5 वर्षाचे जे TYBA फायनल इयरचा रिझल्ट मागितलेला नाही ऍडमिट सुद्धा, आतमध्ये FY आणि SY निकाल मागितलेला नाही. रिझल्ट आणि त्याच्यानंतर ऍडमिट पेपर, येस, या दोन गोष्टींवरती आपल्याला या सेकंड पॅटर्नमध्ये फोकस करायचं आहे. नेक्स्ट, हा पुढचा पॅटर्न दिलाय. याच्यामध्ये या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, 3.4 एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीची सगळे डॉक्युमेंट चांगल्या पद्धतीने बनवायचे, त्याला 40 मार्काचं वेटेज दिले. म्हणजे जास्तीत जास्त याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, त्याच्यात एक मेट्रिक फक्त त्यांनी असं म्हटलं की अवॉर्ड्स फॉर एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज. आता तो असेलच असं नाही, पण बाकीचे जे मार्काचं वेटेज दिलेले आहे ना 30 मार्क्सचं जवळपास, तर ते मात्र ऍडमिट काय करायचं की आपण चांगलं त्याचा रेकॉर्ड, ज्या काही छोटे मोठे ऍक्टिव्हिटी असतील ना त्याची, आता जिओडॅचे फोटो 19 पासून आले, तुमचं समजा 16, 17, 17, 18 पासूनच असेल ना, तर मॅन्युअली का होईना पण फोटो आपल्याला तिथे अपलोड करायचे. तर त्याच्यावरती एक जास्तीत जास्त ऍडमिनी फोकस करायचा. रिसर्च पब्लिकेशन आणि अवॉर्ड्स याच्यामध्ये आपल्याला 100% थोडंसं नाही म्हणलं तरी सगळ्याच कॉलेजेसला तो लॉस होतो त्याच्यामध्ये, UGCCA रिसर्च पेपर नसल्यामुळं. इनोव्हेशन आणि इकोसिस्टीम, हे सुद्धा 15 मार्क आपल्याला मिळणं जरा मुश्किल आहे. हे आपण मेट्रिकमध्ये गेल्यानंतर लक्षातच येईल. इकोसिस्टीम याचा अर्थ काय, की तो पार्ट जो आहे तो त्याच्यामध्ये स्टार्टअप आणि इन्क्युबेशन सेंटरशी रिलेटेड आहे. पण स्टार्टअप आणि इन्क्युबेशन सेंटर ही संकल्पना जरी समजा लागला अपेक्षित असली तरी आणखी आपल्या पुणे विद्यापीठात सुद्धा आता सुरू झालेली आहे, त्यामुळे ग्रामीण भागाचा आणि त्याचा काही तसा संबंध येत नाही. पण आपण काय करायचं की एंटरप्रेन्युअरशिपसाठी आपण काही विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करतो का, किंवा स्किल ओरिएंटेड काही ऍक्टिव्हिटी तुम्ही कंडक्ट करता का? आता करिअर कट्टा मला वाटते तुमच्याकडे आहे का? करिअर कट्टा हा त्याचा इनोव्हेशन आणि इकोसिस्टीमचा पार्ट आहे. आम्ही ते त्याच्यामध्ये दाखवलेले आहे. आम्ही त्याच्यामध्ये एंटरप्रेन्युअरशिपवरती, आम्ही उद्योजकतेवरती आम्ही व्याख्यानं घेतो, किंवा विद्यार्थी विकास मंत्री बाबतीत जे आपल्याकडे विद्यापीठाची ऍक्टिव्हिटी त्याच्या अंतर्गत सुद्धा रोजगार निर्मिती जर वर्कशॉप घेतलेले असतील, हे सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे. हे फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये कुठलं मटेरियल कुठल्या मेट्रिक खाली बसवायचं आणि कसं बोलून जाणून ते रिलेव्हंट करायचं हा भाग. म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्येच काही असतातच ऍक्टिव्हिटी असं काही नाही. आता आमच्याकडे इनोव्हेशन आणि इकोसिस्टम नाहीच काही नसताना सुद्धा ऍक्टिव्ह आम्हाला त्याला 50% मिळाले आणि ते ग्रेडिंग सिस्टीममध्ये बघितलं, स्कोरशीटमध्ये. कारण त्याच्यात आम्ही करिअर कट्टा दाखवला, उद्योजकतेवरती झालेला आम्ही सगळे वर्कशॉप दाखवले, विद्यापीठाची ऍडमिनी विद्यार्थी विकास बोर्डाच्या अंतर्गत येणारे जे काही ऍक्टिव्हिटी होत्या त्यात आम्ही 2-3 तसे दाखवलेले होते. कॉमर्सच्या विभागाअंतर्गत ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात एंटरप्रेन्युअरशिपचा पार्ट सुद्धा आम्ही तेच दाखवला, की MCOMच्या BCOMच्या मुलांना 60 आवर्स आपण एंटरप्रेन्युअरशिपच्या विद्यापीठात गेले होते, हा पण आपण त्याला जोडून द्यायचा पार्ट.
असं करून एडिटिंग काय करायचं की याच्यामध्ये थोडं एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीवरती आपल्याला थोडा फोकस करायचा आहे. कोलॅबोरेशनमध्ये तुमचे एमओयू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. नेक्स्ट, मला असं वाटतं की आपण हे थोडं स्किप करू, आपण मेन पॉईंटवरती जाऊ. ह्याच्यामध्ये पण काय फक्त इन्फ्रास्ट्रक्चरवरती आणि फिजिकल फॅसिलिटीवरती ह्या दोन्ही गोष्टी काही इन्स्टंट होणाऱ्या नाही तर की जे काय आपल्याकडे एक्झिस्टिंग आहे त्याच्यावरती डिपेंड असतं आणि त्याच्यावरती आपण जास्त वेळ घालवायचा आहे. नेक्स्ट, या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा या ठिकाणी लक्ष घेतलं तर आपल्याला स्टुडंट पार्टिसिपेशन अँड ॲक्टिव्हिटीज हा पूर्ण फिजिकल एज्युकेशनशी रिलेटेड पार्ट आहे. त्याच्या त्याला 50 मार्क्स या ठिकाणी तिथे दिले आहेत आणि स्टुडंट सपोर्ट फॅसिलिटीज याच्यामध्ये बाकी सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत. पण स्टुडंट पार्टिसिपेशन याच्यामध्ये फक्त स्पोर्ट आणि कल्चरलचा पार्ट येतो. जे काही विद्यार्थी तुमचे पार्टिसिपेट झाले तर त्याच्या एकूण म्हणजे नंबर वरून या ठिकाणी तिथं त्याचे बेंचमार्क तयार केले, तुम्हाला किती मार्क्स मिळणार हे त्याच्यात नंबर ऑफ स्टुडंट्स आणि नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज बाय द इन्स्टिट्यूट याच्यावरती आणि तुम्ही किती सांस्कृतिक कल्चरल ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज केल्या आणि किती विद्यार्थी पार्टिसिपेट झाले याला ते मार्कांचे वेटेज आहे. जर असं छोटे मोठे कल्चरल ॲक्टिव्हिटी असतील तर त्यासुद्धा तुम्ही रेकॉर्ड करून याच्यामध्ये अपलोड करा. आम्ही गॅदरिंगमध्ये छोटे मोठे रांगोळी स्पर्धा असेल किंवा छोटे मोठे जे असे पाककला असेल हे सुद्धा कल्चरलमध्ये टाकून दिले होते कारण नव्हतं आमच्याकडे पण कल्चरलचा काळ. पण आम्ही गॅदरिंगमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज एवढे 2-3 दिवसात ज्या ऑर्गनाईज करायचो त्याचे रिपोर्ट बनवले, त्याच्या नोटीस काढल्या, अटेंडन्स घेतले सध्या चालू असेल विद्यार्थ्यांचे आणि ते अपलोड करून टाकले. नंबर वाढवायचा आहे फक्त आपल्याला. कल्चरल ॲक्टिव्हिटीजचा असं फार मोठं काही रेकॉग्नाईज कल्चरल ॲक्टिव्हिटी आपण ऑर्गनाईज करत असतो तर त्या दृष्टीकोनात तू काय करा की तिथं ते आपल्याला करता येऊ शकते. नेक्स्ट, सिस्क्रायटामध्ये या ठिकाणी फॅकल्टी एम्पॉवरमेंट स्ट्रॅटेजी, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला तुमची किती फॅकल्टीज FDP मध्ये या ठिकाणी पार्टिसिपेट झाल्या किंवा एम्पॉवरमेंटमध्ये तुमच्याकडे काही फायनान्शियल सपोर्ट करता का, तर ह्या 2-3 गोष्टी या ठिकाणी येतात. त्याला 35 मार्क्स दिले आहेत, बाकीचे मार्कांचे विभाजन दिलेले आहे आणि शेवटी ऍडमिशनली 30 मार्कांचे वेटेज दिले. पण त्यात 2-3 गोष्टी त्यांनी आपण मेट्रिकमध्ये डिटेल ते पुढे पाहणारच आहे. नेक्स्ट, आणि 7 क्रायटेरियामध्ये एक गोष्ट या ठिकाणी लक्ष दिलं आपल्याला की 50% वेटेज तुम्हाला बेस्ट प्रॅक्टिस आणि इन्स्टिट्यूशनल डिस्टिंक्टिव्हनेस हे 50 मार्क आहेत ना, हे फार महत्त्वाचे लागतात. हे काही न करता उदाहरणार्थ आता बेस्ट प्रॅक्टिस आता तुम्ही काय दाखवणार आहेत ना याच्यावर बरंच डिपेंड आहे. आणि हा जो शेवटचा ॲडिशनल क्वेश्चन दिला डिस्टिंक्टिव्हनेस 20 मार्क्स याच्यावरती थोडं वाळू सरांना बार्गेन विचार करून करावं लागेल की डिस्टिंक्टिव्हनेस काय म्हणजे इतर संस्थांपेक्षा आमच्या संस्थेचं वेगळे पण काय. त्याला 20 मार्क दिले आणि त्याचे ग्राफ 1000 शब्दामध्ये तयार करायचे आणि ते आपल्याकडे दाखवायला असलं पाहिजे आणि 2 बेस्ट प्रॅक्टिसेस आपल्याला त्याच्यामध्ये दाखवायचे. तर त्याचं सिलेक्शन प्रॉपर करायचं आहे. आल्यानंतर ते ऑनसाईट व्हिजिट होते. जर समजा तुम्ही एखाद्या फील्डवरती जाऊन काम केलं असेल आणि त्याचं जर तुम्ही बेस्ट प्रॅक्टिस दाखवणार असाल म्हणजे उदाहरणार्थ NSCच्या माध्यमातून तर तिथं तुम्हाला ते दाखवावं लागतं हा आमच्या विद्यार्थ्याचं आउटकम आहे किंवा हे आमचं आउटकम आहे ते करावं लागतं आणि शेवटचे 20 मार्क मग बाकी 50% मार्क वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजला दिले. निम्मा क्रायटेरिया शेवटच्या 2 पॉईंटमध्ये कव्हर होतो आणि तो आपल्या हातातला भाग असतो. म्हणजे आजही आपण ते 50 मार्कांचं काम दरम्यानच्या काळात सुद्धा करू शकतो. फक्त आता मेन्शन करताना तुम्ही कोणत्या टाकायचे त्याच्यावरती मार्काची विचार करा आणि 2 फायनल करा. डिस्टिंक्टिव्हनेसमध्ये आता तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती विचार करून सरांशी चर्चा करून काय वेगळं करायचं याच्यावरती थोडं चिंतन करावं लागेल किंवा ठरवावं लागेल त्यानुसार त्या गोष्टी ठरवायचे. असे 7 क्रायटेरिया दिलेत. 7 क्रायटेरियामध्ये कोणते महत्त्वाचे भाग आहेत याच्यावरती फक्त आपण फोकस केला. आता आपण एकदम स्पीडमध्ये थोडंसं फक्त क्वांटिटीची मेट्रिक वाईज जाऊया. नेक्स्ट, हे कुठले डिलीट केले आणि कुठले ठेवले ते दाखवलेले आहेत हे काही गरज नाही. तर आता आपण फायनलला जाऊया. नेक्स्ट इथून आता हा पहिला QNM आहे म्हणजे नंबर ऑफ ॲडवान किंवा सर्टिफिकेट व्हॅल्युएटेड प्रोग्राम्स ऑफर ड्यूरिंग लास्ट 5 इयर. जर जे काही तुमचे आता सर्टिफिकेट कोर्स असतील किंवा व्हॅल्युएटेड कोर्स असतील ॲडवान कोर्स असतील त्याला 15 मार्क्स दिले याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट असले पाहिजेत आपल्याला. तर खाली डॉक्युमेंट्स या ठिकाणी त्याचं टेम्पलेट दिलं आहे. पहिला तो जो पॉईंट आहे नेम ऑफ द प्रोग्राम ड्युरेशन लिस्ट ऑफ स्टुडंट्स एनरोल्ड विथ सिग्नेचर ऑफ द स्टुडंट्स करिक्युलम त्याच्यानंतर असेसमेंट प्रोसिजर इयर वाईज याच्या सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ना त्याचा समरी रिपोर्ट तयार करा. म्हणजे समरी रिपोर्ट याचा अर्थ काय की तुमचं कसं तुम्ही तो अप्रूव्ह केलेला आहे त्या कोर्सला मान्यता कशी मिळवलेली आहे तो किती तासांचा आहे त्याला किती विद्यार्थी आहे एक 1 पेज त्याचा रिपोर्ट तयार करायचा आहे. त्याच्यानंतर प्रत्येक इयर वाईज आपल्याला लिस्ट ऑफ स्टुडंट्स एनरोल इन द सेम प्रोग्राम विद्यार्थ्यांची लिस्ट द्यायची आपल्याला किती विद्यार्थी तुमच्या त्या कोर्सला आहे. त्याच्यानंतर त्याचा अटेंडन्स पण द्यायचा आहे प्लस त्याच्यावरती विद्यार्थ्यांची सही असली पाहिजे. म्हणजे जे विद्यार्थी तुम्ही त्या कोर्सला एनरोल केले त्या विद्यार्थ्यांचं लिस्ट त्यांचा अटेंडन्स त्यांचा 1 पेजिक रिपोर्ट आणि त्याचं या ठिकाणी मॉडेल सर्टिफिकेट 1-2-3 फक्त सॅम्पल द्यायचे. आता कोर्स कम्प्लीट केल्यानंतर आपण एक सर्टिफिकेट देतो
तर ते सर्टिफिकेट काय करायचं, फक्त अपलोड करायचं. इव्हन ब्लँक असेल तरी चालेल, किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं इश्यू केलेलं तुम्ही सही वगैरे असणारा ते जरी अपलोड केलं तरी चालतंय. तर चार डॉक्युमेंट याच्यात तुम्ही अपलोड करायचे. पहिली गोष्ट या ठिकाणी काय, तो टेबल आहे. पहिले जर बुलेट पॉईंट दिले ना, ते सगळं टेबलमध्ये हेडिंग देते. फक्त समरी रिपोर्ट, वन पेज रिपोर्ट तयार करायचा आहे आपण. जसं आपण कार्यक्रमाचा अहवाल तयार करतो तसा इंग्लिशमध्ये त्याचा वन पेज रिपोर्ट तयार करा. विद्यार्थ्यांची लिस्ट द्या, विद्यार्थ्यांचा अटेंडन्स द्या, आणि शेवटी फक्त या ठिकाणी मॉडेल सर्टिफिकेट. चार डॉक्युमेंट याच्यामध्ये फक्त आपल्याला या मेटिकला अपलोड करायचे, बाकी याच्या व्यतिरिक्त त्याच्यात काही नाही. फक्त याला एक अट घातलेली त्यांनी पुढे स्पेसिफिकेशनमध्ये. नेक्स्ट, किमान तो या ठिकाणी जो तुमचा कोर्स असेल तो किमान 30 आवर्सचा असला पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी असता कामा नये, अदरवाईज तो आपल्याला व्हॅलिड केला जात नाही. नेक्स्ट, पुढच्या ठिकाणी QNM दिलंय बघा, पर्सनल स्टुडंट एनरोल इन द सर्टिफिकेट ऍड ऑन कोर्स व्हॅल्युएटेड प्रोग्राम. आता हा मेट्रिक आणि तो याच्या पुढे आणखी मेट्रिक दिलाय, त्याचं पर्सेंटेज दाखवलेलं आहे. सेम डॉक्युमेंट याला वेगळं काही त्यांनी दिलेलं नाही. त्यांनी काय म्हणलंय, पर्सेंटेज ऑफ स्टुडंट असं म्हणलेलं आहे. त्याच्यासाठी काय करायचं, इयर वाईज लिस्ट ऑफ द स्टुडंट एनरोल इन द प्रोग्राम डिफाइंड 1-1 म्हणजे याच्या अगोदरचा जो आपण पॉईंट बघितला त्याच्याच रिलेटेड मेट्रिक. इथं फक्त पर्सेंटेज आहे आणि तिथं काय प्रत्यक्ष डॉक्युमेंट दिलेलं आहे आपण, याचं पर्सेंटेज काढायचं म्हणून आपल्याला इथं फक्त हा सेपरेट मेट्रिक दिला आहे. इथं पण अटेंडन्स शीट मागितलंय, मॉडेल सर्टिफिकेट, वेगळे डॉक्युमेंट या मेट्रिकला द्यायचे नाही. फक्त पर्सेंटेज कव्हर करत असताना टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स एनरोल इन ऑल कोर्सेस ऑल प्रोग्राम्स आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स हे दिलेलं की त्याचं करत असताना कसं की एकूण कोर्सला असणारी विद्यार्थी संख्या आणि एकूण तुमची स्टुडंट्स एनरोलमेंट आणि त्याचा रेशिओ काढून तुम्ही 5 वर्षाचं कॅल्क्युलेशन करून माहिती इथं घ्यायची. बाकी दोन्ही मेट्रिकसाठी सेम डॉक्युमेंट आहे, तर बाकी वेगळं काय नाही याच्यामध्ये. नेक्स्ट, करिक्युलम एनरिचमेंट, आपण 30 मार्क्ससाठी मागास जे बघितलेलं होतं, हे क्रॉस कटिंग इश्यू मला वाटतं तुम्ही काढलेले असतील. सगळीकडे सेम आहे का, आम्ही जी क्रॉस कटिंग काढलं तेच तुमच्यासाठी मना असणार आहे का, म्हणजे आम्ही जे अपलोड केलेले ते जरी तुम्ही सॉफ्ट कॉपी करून आहे असे घेतले का, तर तुमचा आणि आमचा सिलेबस सेम आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सिलेबस तुमच्याकडे पण आहे, तोच आर्टचे आम्ही जे क्रॉस कटिंग इश्यूज काढले ते सेम तुम्ही जरी इथं घेतले तरी काही हरकत नाही. जेवढे जेवढे प्रोग्राम तुमच्याकडे आहेत ते त्याच्यामध्ये हा क्वालिटेटिव्ह मेट्रिक आहे. याच्यामध्ये काय काय द्यायचं ना ते आपण पुढच्या नेक्स्ट सेशनमध्ये आपण फक्त क्वालिटेटिव्ह काय घेऊन त्याच्यामध्ये आपण बघू, हा स्किप करूया आपण. नेक्स्ट, पुढचा QNM दिलाय, पर्सनल स्टुडंट्स अंडरटेकिंग प्रोजेक्ट वर्क फील्ड वर्क आणि इंटर्नशिप. हे तीन गोष्टी आहेत, हे तुमच्या प्रोग्राममध्ये कुठं प्रोजेक्ट वर्क, कुठं फील्ड वर्क आणि कुठं इंटर्नशिप आहे. जर असेल तर आपल्याला लिस्ट ऑफ स्टुडंट्स अंडरटेकिंग फील्ड वर्क किंवा प्रोजेक्ट वर्क, विद्यार्थ्यांची लिस्ट द्यायची आपल्याला. पण हा डाटा देत असताना त्यांनी काय म्हटलंय की इन द लास्ट कम्प्लिटेड अकॅडमिक इयर अलॉंग विथ दी डिटेल्स ऑफ द टायटल प्लेस आणि वर्क, म्हणजे ही फक्त 22-23 द्यायचे. याच्या पाठवणचे 4 वर्षाचा डाटा या मेट्रिकला द्यायची गरज नाही. चालू अकॅडमिक इयरचा याचा अर्थ म्हणजे लास्ट इयरचा, म्हणजे 22-23 माहिती फक्त याच्यामध्ये येणार. त्याच्यामध्ये इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट, म्हणजे कुठं इंटर्नशिप त्यांना केलेली त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट येणार त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी आता हे कम्प्लिशन सर्टिफिकेट कुठलं द्यायचं आहे की त्या प्रोजेक्टच्या फाईलवरती प्रोजेक्टच्या रिपोर्टवरती वरती एक सर्टिफिकेट असतं आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी गाईड म्हणून आपण सही करतो. त्याचं जस्ट एक स्कॅन करा म्हणतो, त्याच्या प्रिन्सिपलची सही असते, गाईडची सही असते आणि विद्यार्थ्याची सही असते, असे कम्प्लिशनचं सर्टिफिकेट एक सॅम्पल पद्धतीनं फक्त करायचे. सगळ्याच्या सगळ्या आपण तिथं करू शकत नाही. जवळपास आता आमचे बीकॉमचे एमकॉमचे या ठिकाणी सगळे मिळून प्रोजेक्ट वर्क कम्प्लीट करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 280 होती. तर एवढे आपण स्कॅन करू शकत नाही, सॅम्पलिंग पद्धतीनं केले होतं. म्हणजे बीकॉमचे काही दिले होते, त्याच्यानंतर MA काही, MA पण प्रोजेक्ट वर्क आहे, त्यांचे काही दिले होते. म्हणजे MA मराठीचे 2-3, हिस्ट्रीचे 2-3, हिंदीचे 2-3, त्याच्यानंतर MCOMचे काही, असं करून सॅम्पलिंग केलं होतं. पण सॅम्पलिंग करत असताना इंडेक्स करा आणि मेन्शन करा त्याच्यामध्ये, म्हणजे नंबर मेन्शन करताना सगळा करा पण डॉक्युमेंट देताना अपलोड करताना सॅम्पलिंग करायचे, बाकी काहीच नाही. याच्यामध्ये एक पहिली गोष्ट आहे तुम्हाला लिस्ट द्यायची, कम्प्लिशन सर्टिफिकेट द्यायचे. तिसरी गोष्ट या ठिकाणी त्याचा एक रिपोर्ट बनवायचा वन पेज. म्हणजे तुम्ही एंट्रन्सशिपसाठी म्हणा, प्रोजेक्ट वर्कसाठी किंवा रिपोर्टसाठी तुम्ही फील्डवर कुठं गेला, मग त्याच्यामध्ये तुम्ही करेस्पॉन्डन्स केला का, म्हणजे प्राचार्यांनी त्यांना पत्र दिलं त्या इन्स्टिट्यूटला एंट्रन्सशिपसाठी, त्यांनी तुम्हाला कन्सेंट दिला, त्याच्यानंतर तुम्ही तिथं गेला, किती विद्यार्थी, त्यांची लिस्ट पाहिजे, तिथं गेलेले तुमचे जिओटॅग फोटो किंवा मॅन्युअल फोटो असतील ते सुद्धा चालतील. असं करून त्याचे 1-2 डॉक्युमेंट फक्त जमा करायचे. तिथं दिलेले डिटेल की रिपोर्ट तयार करा, सॅम्पल फोटोग्राफ द्या, परमिशन लेटर ओनली फ्रॉम द फील्ड फ्रॉम दी कॉम्पिटंट अथॉरिटी विल बी कन्सिडर्ड. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या MIDCमध्ये सिनार मासमध्ये जायचे, सिनार मासमध्ये अगोदर प्रिन्सिपल त्यांना पत्र देणार असे 10 विद्यार्थी एंट्रन्ससाठी येत आहेत, त्यांनी तुम्हाला कन्सेंट दिला, तिथं गेलेले विद्यार्थ्यांची यादी, तिथं गेल्यानंतरचे तुमचे फोटो आणि त्याचा एक छोटा रिपोर्ट वन पेज आपण तयार करायचा. तसे एवढे डॉक्युमेंट फक्त या मेट्रिकमध्ये द्यायचे. नेक्स्ट, ठीक आहे.
स्पेसिफिक ह्याचं गरज नाही. फक्त एकच गोष्ट इथं लक्षात ठेवा, याचा रेकॉर्ड तयार करताना फक्त 22 देवींचं करायचं, बाकीचे 4 वर्ष नाही. त्यांनी लास्ट अकॅडमिक इयर असं म्हणलेलं आहे, त्याच्यामुळं पाठीमागचं काही नाही. फक्त एक दोन तीनच ठिकाणी असं म्हणले, दोन तीनच भेटले, फक्त शेवटच्या अकॅडमिक इयरची माहिती, बाकीचे डॉक्युमेंट तयार करत बसायची गरज नाही. नेक्स्ट पुढं फीडबॅक सिस्टीम, हा पण क्यू एन एम आहे. याच्यामध्ये आता बदल झालेला आहे, म्हणजे हा एकदम आमचं एस आय भरायच्या अगोदर एक महिन्यापूर्वी याच्यामध्ये बदल झाला आहे. इथं काय म्हणते, इन्स्टिट्यूशन ऑफ फीडबॅक ऑन अकॅडमिक परफॉर्मन्स आणि एम्बियन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन. आता हे त्याच्यामध्ये स्टुडंट, टीचर, एम्प्लॉय आणि अलुमनी याच्यावर म्हणून आपल्याला फीडबॅक द्यायचे. हे पण आम्ही मॅन्युअलाइज केले होते. एक त्याचं डिझाईन करा आणि चारही प्रकारचे फीडबॅक फॉर्म भरून घेऊन तिथं अपलोड करा आणि त्याचं अनालिसिस करायचं. अनालिसिस करायचं म्हणजे काय, की एक स्टुडंटनी असे असे फीडबॅक दिले होते, त्याचं एक आपल्याला फक्त लिंकिंग तयार करायचं. आमच्या 10 विद्यार्थ्यांना फीडबॅक दिले, काही विद्यार्थ्यांना मागणी केली इफ द नंबर ऑफ बुक्स इन द लायब्ररी किंवा प्रोव्हाइड द प्युरिफाईड वॉटर फॉर ड्रिंकिंग. हे असे 4-5 करा जे तुमच्या कॅम्पसमध्ये अवेलेबल आहे ना फॅसिलिटी, की ज्या रिसेंटली तुम्ही केलेत नॅकच्या अनुषंगानं, तेच फीडबॅक होतील द्या आणि तेच तुम्ही कम्प्लिशन केलं आणि तो अनालिसिस रिपोर्ट तयार होतो. तर या पद्धतीनं काय करायचं, की हे सगळ्या चारही प्रकारचे फीडबॅक ह्या तर सॅम्पलिंगच दिलेले आपल्याला. काय म्हणतात, त्यांनी सॅम्पल फीड इन फीडबॅक फॉर्म स्टेक होल्डर्स टू बी प्रोव्हाइडेड. सॅम्पलिंग करायचे, समजा तुम्ही 100 फॉर्म फीडबॅक घेतले तर एक 8-10 फीडबॅक फॉर्म त्याच्यामध्ये अपलोड करा. एक 8 विद्यार्थ्यांचे करा, 8 शिक्षकांचे करा, 8 पालकांचे करा, माजी विद्यार्थ्यांचे करा, असं करून याने किती करायचं आहे. पुढे त्यांनी तेच म्हटलेलं आहे, अनालिसिस रिपोर्ट एक द्यायचा आहे, ॲक्शन टेकन रिपोर्ट. म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं, फीडबॅक आला, तुम्ही तो CDC मध्ये मांडला किंवा गव्हर्निंग बॉडीमध्ये मांडला, गव्हर्निंग बॉडीने त्याला अप्रूव्ह केलं. आमच्या 10 विद्यार्थ्यांपैकी आणखी 2 विद्यार्थी असं म्हणत होते की पुस्तकं कमी टाईज होऊ, संख्या वाढवा. त्याचा फीडबॅक आला, ते तुम्ही मीटिंगच्या प्रोसिडिंगवरती घेतला, त्याच्यानंतर अडकिनी त्याला मॅनेजमेंट मान्यता दिली आणि लायब्ररी पुस्तकं परचेस केली. ही पूर्ण त्याची चेंज झाली अनालिसिसची. तर ते अनालिसिस आहे, ॲक्शन टेकन रिपोर्ट आपण त्याला असं म्हणतो. म्हणजे करताना त्याचं डॉक्युमेंट आमच्या ह्याच्यावरती आहे, तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला लक्ष देईल ज्या ज्या गोष्टी कन्फ्यूज होती. तुम्ही डायरेक्ट इथं बघा, सिरियल नंबर, त्याच्यामध्ये नेम ऑफ अ स्टुडंट, त्याच्यानंतर सजेशन सजेस्टेड आणि त्याच्यावरती ॲक्शन टेकन. पहिल्या कॉलममध्ये असं म्हटलं स्टुडंट बघा, त्याचं नाव येतं तुझं, काय सजेशन दिलं, उदाहरणार्थ परचेस मोर बुक्स इन लायब्ररी. त्याच्या पुढे ॲडिकेन तुम्ही ॲक्शन टेकन काय केलं, परचेस्ड दी 10 मोर टेक्स्ट बुक्स इन द लायब्ररी. हे ॲक्शन टेकन झालं आणि ती चेन पूर्ण झाली. ॲक्शन टेकन रिपोर्ट त्याच्यावरती तयार करायचा आहे. आणि पुढे ॲडिकेन काय म्हटलेलं आहे, की डॉक्युमेंट शोविंग द कम्युनिकेशन विथ ॲथलेटिक युनिव्हर्सिटी फॉर द फीडबॅक प्रोव्हाइडेड. म्हणजे मगाशी जो मी उल्लेख केला पहिल्या क्रायटेरियामध्ये, की अभ्यासक्रमावरती जर तुमच्या शिक्षकांनी काही तुमच्या व्यूअर्सला फीडबॅक दिले आणि त्यांनी ते इन्कॉर्पोरेट करून या ठिकाणी तुम्हाला जर रिटर्न पत्र दिलं असेल तर तो खूप इथे येतो याच्यामध्ये. आणि ॲक्शन टेकन बाय ॲथलेटिक युनिव्हर्सिटी ऑन फीडबॅक, तर फीडबॅकवरती त्यांनी एका दुसरी सूचना ते मान्य करतात किंवा किमान आपण तिथे सबमिट केलं तर ते असं म्हणतात की तुमचा फीडबॅक आम्हाला आलेला आहे आणि त्याच्यावरती ते आपल्याला एक पत्र देतात. तर ते डॉक्युमेंट याच्यामध्ये येणार. पण आता हा कॉम्प्लिकेटेड असा इश्यू झालेला आहे, की शेवटी असं म्हणलं अकॅडमिक परफॉर्मन्स आणि एम्बियन्स ऑफ इन्स्टिट्यूशन, करिक्युलम शब्दच काढून टाकला गेला. म्हणजे शेवटी आम्ही असं केलं होतं की आमचं एस आर ओपन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जवळपास 7-8 डिपार्टमेंट आम्ही बीओसला पत्र देऊन विद्यापीठाकडून पत्र घेतलेले होते. आणि भरताना नेमकं असं झालं की तिथं अकॅडमिक परफॉर्मन्स आणि एम्बियन्स ऑफ इन्स्टिट्यूशन असं म्हटलं. म्हणजे तुमचं एकूण शैक्षणिक वातावरण कसं आहे संस्थेचं, याच्यावरती फीडबॅक द्यायचा आहे. अभ्यासक्रम शब्दच काढून टाकला गेला, पण आम्ही तेच अपलोड केले होते, ते कन्सिडर केले गेले. आता तुम्ही करताना तुम्ही आता अकॅडमिक एम्बियन्सवरती घ्या, एकूण एक शैक्षणिक पूरक वातावरण कसं आहे या अनुषंगाने एक डिझाईन फॉर्म करायचा, एक 7-8 पॉईंट असणारा भरून घ्या. मॅन्युअली आणि विद्यार्थ्यांकडून 5 वर्ष बनलेलं असतं बरा, काय काही थोडंसं काम वाढेल, पण याचे मार्क आहेत आपल्याला 20, हे मार्क आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात. नेक्स्ट हा दुसरा क्रायटेरिया आहे, ज्याच्यामध्ये मार्क आपल्याला 350 मार्क्स याच्यामध्ये दिले मेट्रिक या ठिकाणी. आता याच्यामध्ये आपल्याला फार काही करायची गरज नाही, नंबर ऑफ स्टुडंट्स ऍडमिटेड इयर बाय इयर क्लास पाहिजे, याला काही डॉक्युमेंटचा काही विषय येत नाही. नेक्स्ट तर काय डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला पुढे सांगितलेले त्यांनी. याच्यामध्ये एकच म्हटलेलं आहे, डॉक्युमेंट रिलेटेड टू सँक्शन ऑफ इनटेक फ्रॉम द रिलेटिंग युनिव्हर्सिटी किंवा गव्हर्नमेंट स्टॅटरी बॉडी फॉर द फर्स्ट इयर स्टुडंट्स ओनली. तिथं फक्त काय की फर्स्ट इयर स्टुडंट असं म्हणत आहे, म्हणजे उदाहरणार्थ आहे की तुम्हाला इनटेक कॅपॅसिटी किती आहे ही माहिती याच्यामध्ये आपल्याला द्यायची. आता इनटेकचं एक पत्र येतं ऑफिसला, म्हणजे आपल्याला विद्यापीठालाच करताना म्हणजे डिव्हिजनल मान्यता देत असताना ॲप्लिकेशन देताना त्याच्यामध्ये कितीची डिव्हिजन म्हणून आपल्याला मान्यता दिली असते, ते ऍप्लिकेशनचं पत्र इथं फार महत्वाचं आहे. ते पत्र त्याच्यात करायचं आणि अप्रूव्हड ऍडमिशन लिस्ट इयर वाईज प्रोग्राम वाईज फ्रॉम द ॲथलेटिक युनिव्हर्सिटी. आपण इलिजिबिलिटी कधीशी कळवतो, फक्त एंट्री लेवलच कळवतो फर्स्ट इयरला. म्हणजे पहिल्या वर्षी जे ऍडमिशन होतील ना त्याची इलिजिबिलिटी आपण काय करतो की विद्यापीठाला आपण माहिती कळवत असतो, कॅटेगरी वाईज ती इन्फॉर्मेशन देतो. तर ते जे भरलेले या ठिकाणी डाटा आहे विद्यापीठाला, त्याला एक कवरिंग लेटर आपण तयार करतो, म्हणजे ऑफिस तयार करतात
तर ते कवरिंग लेटर्स आहे त्या ॲडमिशनची लिस्ट हा याचा मेन डॉक्युमेंट आहे. आणि इंटेकची आपल्याला जी मान्यता त्यांनी दिलेली विद्यापीठांना किंवा गव्हर्नमेंट ॲडमिट मान्यता देत असताना त्या प्रोग्रामला पोहोचला तेवढ्या दोन गोष्टी फक्त इथं लक्षात ठेवायच्या. एक विद्यापीठाला तुम्ही एलिजिबिलिटी पाठवलेला डाटा आणि दुसरी गोष्ट आपल्याला गव्हर्नमेंट किंवा विद्यापीठाने दिलेलं इंटेकचं पत्र. हे दोन डॉक्युमेंट याच्यामध्ये बाकी याच्यात काय नाही. नेक्स्ट पुढचा हा क्यू एन एम मॅट्रिक आहे. याच्यात सुद्धा काहीच नाही. हे दरवर्षी आपण वृद्धीमध्ये तयारच करतो. कॅटेगरी वाईज डाटा आपण विद्यापीठाला कळवतो आणि रिझर्वेशन सेल आपण जो डाटा पाठवतो जी लिस्ट आहे ना तीच कवरिंग लेटर्सही असणारी लिस्ट याच्यामध्ये द्यायची. नेक्स्ट याचे डॉक्युमेंट आहेत बघा. फक्त हे डॉक्युमेंट सांगते कॉपी ऑफ लेटर इश्यू बाय द स्टेट गव्हर्नमेंट ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट इंडिकेटिंग द रिझर्व कॅटेगरी टू बी कन्सिडर एज पर द स्टेट रूल. आता हे इंग्लिशमध्ये एक पत्र येतं म्हणजे प्रत्येक कॉलेजला हा जी आर असेल की तुम्ही ॲडमिशन देत असताना त्याचं काय क्रायटेरिया ठरलं आहे म्हणजे ओपनला किती ओबीसीला किती एससीला किती एसटीला किती हा त्याचा ठरलेला आहे आणि त्याचं एक सर्क्युलर दिलं आपल्याला. सर्क्युलर कॉपी फक्त प्रिन्सिपलचं सही करून ऑथेंटिक करायची. फायनल ऍडमिशन लिस्ट ऑफ द फर्स्ट इयर स्टुडंट्स इंडिकेटिंग देअर कॅटेगरी पब्लिश बाय द हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अँड साइन बाय द प्रिन्सिपल. हाच डाटा मी म्हणतो तुम्हाला एलिजिबिलिटीचा डाटा आहे तो डाटा. ऍडमिशन एक्सटेंड सबमिटेड टू स्टेट ओबीसी एससी एसटी सेल. आपण विद्यापीठाच्या ठिकाणी रिझर्वेशन सेलला सुद्धा एक एक्स्ट्रॅक्ट पाठवतो त्या एक्स्ट्रॅक्टची कॉपी आणि त्याच्यानंतर एक नंबर ऑफ सीट्स इयर मार्क फॉर द रिझर्व कॅटेगरीज. ते वरचं डॉक्युमेंट आहे. दोन तीन डॉक्युमेंट आहेत याच्यात आपल्याला तयार करायची गरज नाही. ऑलरेडी आपल्याला ॲडमिट काही गव्हर्नमेंटचे एक पत्र आहे कोणत्या कॅटेगरीला किती पर्सेंटेज द्यायचं आहे ॲडमिशनमध्ये. विद्यार्थ्यांनी जो डाटा आपण उद्योगमध्ये तयार केलेला आहे तुमच्याकडे उद्योग सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये ॲडमिटिक आलेलं आहे कॅटेगरी वाईज आणि ते आपण विद्यापीठात देतो. आय एस एस ते पाच वर्ष कॉम्प्युटरमध्ये डॉक्युमेंट घ्यायचे ते डॉक्युमेंट याच्यामध्ये यायचे आणि रिझर्वेशन सेल आपण विद्यापीठामध्ये जी एक यादी पाठवतो ती एक यादी म्हणजे हे ऑलरेडी डॉक्युमेंट तयार आहे तुमचे हे फक्त ऑथेंटिक करा आणि याच्यात अपलोड करून टाका. नेक्स्ट पुढचा ॲडमिशन स्टुडंट टू टाइम टीचर रेशियो फॉर द डाटा लेटेस्ट कम्प्लिटेड अकॅडमिक इयर. हा एक दोनच ठिकाणी फक्त लेटेस्ट अकॅडमिक इयर म्हणलं आहे. एक तर पीएलबीजी प्रोजेक्ट रिपोर्ट आणि एंट्रन्सिंग आणि हा एक म्हणजे त्याला फक्त शेवटच्या वर्षीची लास्ट अकॅडमिक इयरची माहिती द्यायची आहे. आता याच्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे की सर मगाशी गाडीवर सर जसं म्हटलं की काही फॅकल्टी आत्ता आपण रिक्रूट केलं आहे नवीन प्रोग्रामसाठी आणि काही फॅकल्टी पूर्वीपासून ग्रॅडेबलचे असणाऱ्या काही नवीन ॲडमिशन रिक्रूट झाले आहेत. तर याच्यामध्ये ॲडमिशन काय की फुल टाईम टीचर रेशिओ. आता फुल टाईम ही संकल्पना नाही काय फुल टाईम म्हणजे ज्याला ॲडमिशन फुल टाईम वर्कलोड केलं आहे तो फुल टाईम टीचर झाला. आयदर इट इज ग्रँटेबल ऑर ग्रँटिंग एड ऑर नॉन ग्रँट म्हणजे हा काही मॅटर नाही. तो जरी या ठिकाणी एखादा सेल्फ फायनान्स प्रोग्राम असेल त्यासाठी तुम्ही पाच लोकांची नियुक्ती केली पण वर्कलोड त्यांना फुल टाईम आहे. वर्कलोड फुल टाईम जर असेल तर तो फुल टाईम फॅकल्टी म्हणून कन्सिडर करायचा आहे. याच्यात काय डॉक्युमेंट द्यायचे सर्टिफाईड लिस्ट ऑफ द फुल टाईम टीचर्स आला म्हणजे डिपार्टमेंटल ॲप्लिकेशन इन द लेटेस्ट कम्प्लिटेड अकॅडमिक इयर. ॲप्लिकेशनचं पत्र घ्यावंच लागते विद्यापीठाकडून म्हणजे सगळ्याच प्रोग्रामचे एकत्रच ॲप्लिकेशन एका लेटर हेडवरती तयार करतो विद्यापीठ आणि त्याच्यावरती खाली या ठिकाणी सही शिक्का मारून सगळे लेटेस्ट जे आहेत ते सगळे कोर्स याच्यामध्ये येतात. ते एक पत्र अपलोड करायचे लिस्ट शोइंग नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच ऑफ द प्रोग्राम लेटेस्ट कम्प्लिटेड अकॅडमिक इयर. हे शेवटच्या वर्षी विद्यार्थ्यांची यादी द्यायची. इथे फक्त एक स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन मुद्दा म्हणून मी सांगतो टीचर एम्प्लॉईड फॉर ॲटलीस्ट द 90% ऑफ द नॉर्मल ऑर स्टॅटरी नंबर ऑफ अवर्स ओवर फॉर अ फुल टाईम टीचर ओवर कम्प्लीट अकॅडमिक इयर इज क्लासिफाईड एज अ फुल टाईम टीचर. हे फुल टाईम टीचर कोणाला म्हणायचं की 90% वर्कलोड जर ॲडमिशन त्याला दिलेला असेल त्या अकॅडमिक इयरमध्ये तर त्या अकॅडमिक इयरमधला तो फुल टाईम टीचर ॲडमिशन होऊ शकतो. पार्ट टाईम ॲड ऑफ युअर विजिटिंग फॅकल्टी की नॉट टू बी इन्क्लुडेड इन अ नंबर. याच्यामध्ये फुल टाईम टीचरमध्ये फक्त फुल टाईमच टीचर असलं पाहिजे. विजिटिंग फॅकल्टी किंवा पार्ट टाईम फॅकल्टी आपल्याला याच्यामध्ये काउंट करता येणार नाही. नेक्स्ट हा क्यू एन एम आहे. आपण पुढच्या वेळेस ॲडमिशन याच्यामध्ये बघणार आहे. नेक्स्ट हा क्यू एन एम आहे. पर्सेंटेज ऑफ फुल टाईम टीचर्स अगेन्स्ट द सँक्शन पोस्ट ड्यूरिंग द लेटेस्ट लास्ट 5 इयर्स. हा पण डाटा ऑलरेडी आता ऑफिसकडे असतो. म्हणजे तुमचं एकूण इंटेक किती आहे प्राध्यापकांचं इंटेक सँक्शन किती पोस्ट येतात आणि भरलेले किती आहे याच्यामध्ये मग दोन डॉक्युमेंट द्यायचे सँक्शन लेटर्स इंडिकेटिंग नंबर ऑफ पोस्ट. एक पत्र ऑलरेडी असतंच आपलं रोस्टर आपण चेक करून आणतो त्या रोस्टरमध्ये किती पोस्ट वॅकंट आहे किती फिल केलेले आहेत आणि किती वॅकंट आहे तर त्याचं एक ते एक पत्र आहे आणि लिस्ट ऑफ फुल टाईम टीचर्स अपॉइंटेड अलॉंग विथ देअर डिपार्टमेंटल ॲप्लिकेशन. जिथं अपॉइंटमेंट केलं ग्रँटेबल काय नाही तिथं ग्रँटेबल येतात पण फुल टाईम म्हटल्यानंतर मग अशी सरांना किती सांगते तर मॅनेजमेंट अप्रूव्हेड किंवा मॅनेजमेंट अपॉइंटेड जे असतील ते सुद्धा याच्यामध्ये येणार पण याच्यासाठी तुम्हाला ऑर्डर तयार करावं लागेल. आता दोन याच्यामध्ये देताना त्याचं जे टेम्पलेट आहे त्याच्यामध्ये ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल जर सेपरेट दिलं असेल सेपरेट पद्धतीने भरायचे ग्रँटेबल ग्रँट नॉन ग्रँटचा असा आपण उल्लेख केलेला आहे पण गव्हर्नमेंटचं जे आपल्याला वॅकन्सीचं पत्र येतं ना रोस्टर चेक करताना ते फक्त ग्रँटेड येतात म्हणजे एवढ्या वर्कलोडनुसार एवढ्या ग्रँटेबलचा वर्कलोड तुम्हाला अवेलेबल आहे
कारण सर फायनान्स प्रोग्रामला आपल्याला विद्यापीठ रोस्टर चेक करून किंवा किती वर्कलोड आहे आणि किती टीचर वॅकंट आहे असं दाखवत नाही. मग ग्रँटेबलचं त्याच्यामध्ये तिथं त्या कॉलममध्ये आपल्याला माहिती भरायची. पण फुल टाइम टीचर ज्यावेळेस स्टुडंट टीचर रेशिओ मध्ये आपण कन्सिडर करतो तिथं मात्र सगळे टीचर काउंट करायचे. इथं फक्त रोस्टरवरचे दाखवणार आहे. पण दाखवताना आम्ही असं केलेलं होतं की एकूण वर्कलोडच्या माध्यमातून किती शिक्षक आपण म्हणजे रिक्रूट होऊ शकतात त्या फुल टाइम टीचर पकडलेले होते. त्याच्या ऑर्डर्स तयार करून घ्यावे लागतील का तर तिथं अपलोड करावे लागतील पुढच्या मेट्रिकमध्ये ते दिलेले. नेक्स्ट इथे हे म्हटले बघा, अपॉइंटमेंट लेटर ऑफ सिलेक्टेड टीचर्स मे बी आज ड्यूरिंग डीव्हीबी क्लॅरिफिकेशन स्टेज ऑल फुल टाइम टीचर्स विथ एटलीस्ट 90% डिस्टर्ब वर्कलोड शुड बी काउंटेड एज अ फुल टाइम टीचर. आणि पुढे म्हटले मेअर अपॉइंटमेंट लेटर प्रोव्हाइडेड इन रिजनल लँग्वेज कॅन नॉट बी कन्सिडर्ड अवॉइड इन्क्लुजन ऑफ पार्ट टाइम आणि विजिटिंग फॅकल्टी. शिक्षक अपॉइंटमेंट ऑर्डर तयार करताना इंग्लिशमध्येच करा का तर डीव्हीबीला फक्त इंग्लिश लँग्वेजेससाठी कोडिंग आणि डिकोडिंग सिस्टम आहे. नेक्स्ट पुढचा एक मिनी क्यू एन एम म्हटलेले हा पण काही आता ह्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. जेवढे काही विद्यार्थी तुमचे नेट्स आहेत पी एच डी डी एम किंवा डी एम बी असतील यांची फक्त इथं माहिती भरायची. याला फक्त काही एक सर्टिफिकेटच आहे याच्यामध्ये बाकीचं अपलोड करण्यासारखं काही नाही. नेक्स्ट पी एच डीचे जेवढे शिक्षक आहेत म्हणजे आता याच्यामध्ये काय आपल्याला त्याचं सर्टिफिकेट नेटसेट असेल तर नेटसेटचं पी एच डीचं असेल तर पी एच डीचं सगळे डॉक्युमेंट आहे. आणि पुढे एडिटिंग काय म्हटलेले स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन की मेन्शन नंबर ऑफ फुल टाइम टीचर्स विथ हायेस्ट डिग्री इयर वाईज रिस्पेक्टिव्ह ऑफ अ इयर ऑफ अवॉर्ड. करताना एडिटिंग काय की एमफिल मध्ये काउंट केलं असेल आता सेटेटचे काउंटिंग वेगळं केलेलं आहे हायेस्ट डिग्री असं म्हटलेलं आहे म्हणजे पी एच डी वाले पी एच डी मध्येच काउंटिंग म्हणलेलं आहे नसेल तर ते फक्त एम ए एम कॉम आणि एम एस सी याच्यावरती काउंटिंग म्हटलेलं आहे म्हणजे त्या टेम्पलेटमध्ये तुम्हाला लक्ष देणार आहे. आणि शेवटी आणखी म्हणजे ऑनरेरी डॉक्टरेट डिग्री जे ऑनरेरी शिकलं असं काही असतच नाही आपल्याकडं पण ते कन्सिडर केलं जाणार नाही म्हणजे याच्यामध्ये फक्त पी एच डी आणि सेटेटचे डॉक्युमेंट तुम्ही काय करायचे अपलोड करायचं. नेक्स्ट हा क्यू एल एम आहे आपण त्यावेळेस बघूया तिथं पुढच्या पार्टमध्ये हा पण क्यू एल एम दिलेला आहे. पीओ सी ओस क्यू एल एम आता 5% स्टुडंट्स रिव्ह्यू लास्ट पाहिजे म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा निकाल येतो आणि निकाल ॲडमिन आपल्याला देत असताना काय द्यायचं याच्यामध्ये. नेक्स्ट पुढे ॲडमिन फक्त डॉक्युमेंट बघूया आपण याच्यामध्ये रिझल्ट पब्लिक बाय द अकॅडमिक युनिव्हर्सिटी अटेस्टेड बाय द प्रिन्सिपल फॉर फ्रेश फायनल इयर अपीयर स्टुडंट्स. याच्यामध्ये काय करायचं की जे लेजर बुक आपले येतात ना ते 5 वर्षाचे 5 लेजर बुक बाइंडिंग करायचे आणि त्याच्यावरती प्रिन्सिपलचं सहीशिक्का मारून ते 5ही रेडी ठेवायचे. आता इथं अपलोड करताना ह्या डायरेक्ट लिंक द्या 5ही वर्षाचे 5 ॲडमिन लेजर बुक काय करायचे वेबसाईटला टाकायची आणि तिथे ॲडमिन का त्याचे एक लिंक करून इथं पेस्ट करा. त्याच्यानंतर सर्टिफाईड रिपोर्ट फ्रॉम द कंट्रोलर ऑफ द एक्झामिनेशन ऑफ अफिलिएटिंग युनिव्हर्सिटी इंडिकेटिंग 5% स्टुडंट्स ऑफ द फायनल इयर फायनल सेमिस्टर एलिजिबल फॉर द डिग्री प्रोग्राम. आता याच्यामध्ये एक डॉक्युमेंट हे अगोदरपासूनच तुम्हाला प्रयत्न करावा लागेल विद्यापीठातनं हे मिळायला किमान 1 आठवडा जातो. आम्ही असं केलं होतं की लेजर बुकवरून सगळे निकाल काढले होते म्हणजे आर्ट कॉमर्स आणि सायन्स आणि पुढे ॲडमिन म्हटले नंबर ऑफ स्टुडंट्स ॲपियर्ड नंबर ऑफ स्टुडंट्स पास नंबर ऑफ स्टुडंट्स फेल आणि रिझल्ट पर्सेंटेज हे दिल्यानंतर पुढे काय केलं की त्याच्यावरती ॲडिकांनी कंट्रोल ऑफ एक्झामिनेशनचा सही शिक्का मिळतो ते पण व्हेरीफाय करतात आणि नॅकसाठी त्यांना देणं कंपल्सरी पण याला 8 दिवस लागतात. आपण थोडंसं हे अगोदरचे डॉक्युमेंट त्यांच्याकडं तयार करावे लागतात त्यांचा फक्त सही शिक्काच असतो ते सगळं टॅली करत नाही रॅन्डम टॅली करतात. ते समजा 800 विद्यार्थी लेजर बुक करून टॅली करतात त्यांचा स्टाफ असतो ते टॅली करतात आणि तुम्ही एका लेटर हेड होते प्रिन्सिपलच्या तुम्ही एक 1 पेज रिझल्ट समरी तयार करून द्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स. आता तुमचा आर्ट कॉमर्स काही इश्यू येणार नाही थर्ड इयर बाहेर पडलेली बॅच नाही मला वाटते ही लास्ट बॅच आहे ना तेव्हा हा म्हणजे मग तुम्हाला फक्त रिझल्ट आर्टचा द्यायचा आहे बाकीचा रिझल्ट तुमचा येणार नाही बी ए बी कॉमचा आता फायनल इयर रिझल्ट फक्त द्यायचा आहे त्याच्यासाठी तेवढ्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट ते सहज देऊ शकतात. सर हे थोडं विद्यापीठामध्ये आम्हाला थोडं त्रास झाला होता लेजर घ्यावा लागतं त्यांच्यापुढं आणि एक एक्स्ट्रॅक्ट तयार करून यायचा तुम्ही इथं आमचं वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला ते बघता येईल एकाच पेजवरती लेटरवरती रिझल्ट तयार करून यायचा आणि त्याच्यावरती सहीशिक विद्यापीठाचा भावना आणायचा. पण ते लेजर रॅन्डम बघतात एवढे विद्यार्थी आहेत का तुमचे खरंच बसलेले एवढे 5 झाले तर हे 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत एवढे 2 डॉक्युमेंट रिझल्ट होते याचे बाकी काही नाही. ट्रिपल एस आता स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वे हे 2-3 महत्त्वाच्या फक्त काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ट्रिपल एस विल बी कंडक्टेड सायमल्टेनियस विथ डीव्हीबी एसला सबमिट केल्यानंतर लगेच तुमचा ट्रिपल एस सुरू होतो. कधी 25% स्कोर होतोय प्री क्वालिफिकेशनच्या अगोदरच पण डीव्हीबीचा स्कोर 25 पुढं गेल्यानंतरच तुमचा डीव्हीबी सुरू होतो सॉरी ट्रिपल एस सुरू होतो. त्यांना असं वाटणार ना की हा एस आर अक्रेडिटेशनपर्यंत पोहोचू शकतो हा प्रॉब्लेम आपल्या येत नाही पण काही काही कॉलेजेस असे असतात की काहीच डाटा नसतो त्याच्यामुळे नॉन अक्रेडिटेशन पण जाणं शक्यच असते पण त्यांचा 25
काय स्कोरच होत नाही, त्यामुळे तो एसला डीव्हीला पाठवलं जात नाही. म्हणून इथं काय होतो की एकदा का तुमचा डीव्हीव्ही सुरू झाला की लगेच तुमच्या इकडं ट्रिपल एस सुरू होतो. म्हणजे दोन्ही बरोबर चालू असतं, एका साईडला डीव्ही एका साईडला विद्यार्थी, ट्रिपल एसचा सर्वे ॲडमिशन चालू असतो. साधारण एक महिन्याचा कालावधी असतो. पुढे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट हॅव टू स्ट्रिक्टली अपलोड द डाटा ऑफ ॲटलीस्ट 50% ऑफ करंटली ऑन अ रोल स्टुडंट. चालू वर्षाचा 50% डाटा हा ट्रिपल एससाठी द्यायचा आहे. पण आणखी एक तिथं दुसरं एक त्या लॉग इनमध्ये आणखी एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये, एका पॉईंटमध्ये 100% डाटा द्यायचा आहे आणि एका पॉईंटमध्ये फक्त ट्रिपल एससाठीचा 50% डाटा द्यायचा आहे. इथं थोडीशी काळजी अशी घ्यायची आपल्याला याच्यामध्ये की 100%पैकी 50% डाटा देत असताना कोणते 50% विद्यार्थी द्यायचे, जे वर्गात रेग्युलर असतात आपल्याला अटेंडन्स म्हणून लक्ष देतात. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना फोन केल्यानंतर त्यांचा मोबाईल म्हणजे डायरेक्ट विद्यार्थ्यांकडे आहे, जसं ईमेल ॲडमिशन मॅच होतोय, असे 50% विद्यार्थी फाइंड आउट करायचे की जे रेग्युलर ॲडमिन कॉलेजच्या संपर्कात असतात किंवा रोज लेक्चरला असतात किंवा फोन केल्यानंतर डायरेक्ट त्याचाच नंबर ॲडमिशन आहे त्या विद्यार्थ्याचा. बरेच वेळा असं होतं की नाही म्हणलं तर 20% मोबाईल विद्यार्थ्यांकडे असतातच, विशेष करून मुलींचे पालकांचे नंबर दिले असतात, भावाचे दिले असतात, तर ट्रिपल एसला तो फार मोठा प्रॉब्लेम येतो. म्हणून नॅकनं मुद्दामून असं केलंय, एक 50% मागवले आणि 100% मागवले, 100% टोटल एंड ऑफ द्यायची त्या अकॅडमिक इयरची करंट इयरची, पण 50% मात्र सिलेक्टेड विद्यार्थी द्यायचा. त्या 50% विद्यार्थ्यांपैकीच आपल्याला ऍडमिशन काय होतो ट्रिपल एसचे त्यांना कॉल येतात. तर ती गोष्ट इथं लक्षात घ्यायची. ट्रिपल एचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती, साधारणतः त्याच्यामध्ये 21 क्वेश्चन्स असतात, 20 ऑब्जेक्टिव्ह असतात आणि एक सब्जेक्टिव्ह असतो. सब्जेक्टिव्हमध्ये एक जनरल विचारलेलं असतं की व्हॉट आर युअर सजेशन्स टू द फ्युचर इम्प्रूव्हमेंट ऑफ अ कॉलेज, तुम्हाला काही सूचना सुचवू शकता महाविद्यालयाबद्दल, असे असतो तो क्वेश्चन शेवटचा. असे 21 क्वेश्चन नॅकनं दिले, त्याचीच आपण प्रिपरेशन करून घ्यायची. ते दिलेलं आहे नॅकच्या वेबसाईटवरती, ते आहे असं त्याची प्रिंट काढून घ्या आणि सगळ्यांनी ग्रुप करा. म्हणजे आम्ही ट्रिपल एसला असं केलं होतं सर, ग्रुप तयार केले होते. म्हणजे आमच्या ऑलरेडी मेंटर मेंटीमध्ये आम्ही ग्रुप तयार केले होते. 8 ते 6 शिक्षक आहेत ना, तर 8 सगळे विद्यार्थी त्या 6 शिक्षकांवर डिवाईड करून दिले होते. सायन्सचे शिक्षक सायन्सचे विद्यार्थी डिवाईड करून सेम इक्वल आम्ही त्या ग्रुपमध्ये दिले होते. आणि तेवढे एका शिक्षकांना त्याला दिलेले तेवढे 30 विद्यार्थी, तेवढे 30 विद्यार्थ्यांना काय करायचं की फोनवरून संपर्क करायचा आहे, त्याचा ईमेल ऍड तोच आहे का अपडेट करायचा आहे, नसेल तर त्याचा दुसरा क्रिएट करायचा आणि त्याच्याकडून त्या 20 प्रश्नांची तयारी करून चांगल्या पद्धतीने ट्रिपल एस कसा सक्सेस होईल याच्यासाठी त्या शिक्षकांना शेवटपर्यंत तेवढे 20-30 असतील ते शिक्षकाच्या रेशोनुसार जेवढे येतील तेवढे ती त्या तेवढ्या 20 विद्यार्थ्यांच्या ट्रिपल एसची जबाबदारी तेवढ्या एका शिक्षकाची, असं करून आपल्याला ग्रुपिंग करणं होतं, तरच ते आपल्याला पहिल्या अटेम्प्टमध्ये आणि त्यांनी कम्प्लीट करता येतं. आमच्याकडे अटेम्प्ट ही गोष्ट तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की आमच्या 2 दिवसात ट्रिपल एस कम्प्लीट करतात, त्याला मुदत असते 1 महिन्याची. शारदानगरची गोष्ट अशी होती की त्यांना 2 अटेम्प्ट करावं लागले, पहिल्या अटेम्प्टमध्ये झाला नाही, परत एकदा त्यांना पहिल्यापासून ती प्रोसेस करावी लागली आणि मग त्यांपासून झाला. आपण त्याचं प्लॅनिंग किती स्मार्ट करतो याच्यानुसार अटेम्प्ट ट्रिपल एस आपला सक्सेस होतो. जर तुम्ही असं प्लॅनिंग केलं ग्रुपमध्ये डिवाईड करून दिले, तर तुमच्याकडे एनरोलमेंट जर समजा जास्त असेल तर पुढे आणखी काय होईल की एका शिक्षकांना विद्यार्थ्यांची संख्या जास्त येईल. पण जरी जास्त आली तरी माझ्या माहितीनुसार 20-25 विद्यार्थ्याला आपल्याला एका शिक्षकाला त्याला फोन करून इथं बोलून घेऊन त्याची 20-25 तयारी करून घेऊन त्याचा ईमेल परत क्रिएट करून तोच नॅकला गेलेला आहे का आणि तोच येऊन करंट इयरचाच आपल्याला हा करंट अकॅडमी करंट अकॅडमी इयरचा तीच माहिती पाठवायची. 50% स्टुडंट 2 त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी स्पेस दिले, 50% विद्यार्थी तिथं माहिती भरायची आणि 100% विद्यार्थी बाकी एसवायची आणि टीवायची मुलांना माहिती असतात की आपल्याकडे कॉलेजमध्ये कुठल्या फॅसिलिटीज आहेत, कुठल्या विद्यापीठ स्कीम आहे, हे त्यांना सगळं माहिती असतात. फक्त आता हे जे नवीन विद्यार्थी आले 12 मिनिटात त्यांच्यासाठी ह्या सगळ्या हायर एज्युकेशनमधल्या टर्म नवीन असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला तुम्ही त्यांची तयारी करून घ्यावी लागते. आणि आता रिसेंटली ते कसं तरी आता एडवर आपलं कॉलेज सुरू व्हायला आणि आता आपल्याला माहिती पाठवायची, त्याच्यामुळे तेवढ्या विद्यार्थ्यांचं ते आपल्याला करून घ्यावं लागेल. एस आर सबमिट झाल्यानंतर सुद्धा आपण त्या विद्यार्थ्यांशी हे काम करू शकतो, हे आजच लगेच ते करायला पाहिजे असं काही नाही. एस आर सबमिट केल्यानंतर पण सायमल्टेनियसली ते पण एक काम शकतो, आम्ही असं केलं होतं सिनियर सरांकडे काम केलं होतं. एनएसएसचा जास्त विद्यार्थी अप्रोच असतात आणि त्यांना माहिती असायचं की एनएसएसमध्ये एनसीसीमध्ये रेग्युलर वर्गात असणारे हेच विद्यार्थी तुम्ही 50% डाटामध्ये इन्क्लूड करा आणि तेवढ्या 50% विद्यार्थ्यांचं ईमेल तुम्ही परत एकदा चेक करून बघा. त्या विद्यार्थ्यांना नसेल तर थोडं टेक्निकल आपल्याला बनवावं लागणार आहे एवढ्या
ठीक आहे पुढे ॲडमिन ते म्हटलेले 10% एकूण विद्यार्थी संख्येच्या 10% ॲडमिन विद्यार्थी झाले. समजा तुमची 100 विद्यार्थी संख्या आहे अकॅडमी एफची आणि जर 10 विद्यार्थी 100 पैकी 10 विद्यार्थ्यांनी जर रिस्पॉन्स दिले तरी तुमचा तो 10% झाला. मग 500 विद्यार्थी संख्या असेल तर 50 विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. 50 विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिला तर तुमचा विषय संपतो. जर मोठी कॉलेजेस असतील तर त्यांना मग 44 विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स केला तरी तुमचं काम झालं. नाही आता सगळे दाखवताना सगळे दाखवा लागेल तुम्हाला. एनरोलमेंट रिझल्ट दाखवताना फक्त 8 रिझल्ट येईल तुमचा, आता अजून तुमचं फायनल इयरचे बॅच बाहेर पडले नाही. पण एनरोलमेंट जिथं शब्द येतो त्यावेळेस तुम्हाला सगळे चालू अकॅडमिक इयरचे दाखवायचे, हे दाखवायचे. मग तुमची समजा 450 विद्यार्थी संख्या असेल तर 45 विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिला पाहिजे. आणि मी असं म्हणतो की 45 विद्यार्थ्यांना लोकेट करणार तसं एवढं फार कठीण काम नाही सर. 10 विद्यार्थी घेतले तरी इझी करू शकतो आपण ते काम, फक्त त्याची तयारी चांगली करून घ्यायची. नेक्स्ट 100 विद्यार्थी 110 रेग्युलर येतातच वाले संपलं. मग रेग्युलरच्या टेन्शनच नाही सर, फक्त तेवढ्या विद्यार्थ्यांचा मेरिट वरती काय हा हे सप्टेंबर मध्ये काही सावर नाही काही आवड नाही मेल काय परत ग्रेड असतं आता आणि लोक त्यांचा मेल झिरो आला त्याच्याकडे 30 विद्यार्थी दिले होते ते शिक्षकांनी काय केलं होतं त्याचा ईमेल आयडी क्रिएट केला होता नेहमी, पासवर्ड पण ठेवलेला होता. आणि आमच्याकडे नाही म्हटलं तरी आता 100 आसपास कॉम्प्युटरची संख्या आहे, 2-3 लॅब झालेले असते BCA असल्यामुळे ते 3 वर्षासाठी म्हणून कॉम्प्युटर खरेदी केले. असं ठरवलं होतं की सुपी त्याच पिशीवरून तेच ओपन करायचं ना म्हणून बघायचं, पण त्याची गरजच भासली नाही. 2 दिवसांमध्ये 10% पुढं ट्रिपल S गेलं होतं. मग करतात विद्यार्थी आणि थोडं ते मिक्सअप होऊन पण गेलं पाहिजे सगळं. जर तुम्ही पॉझिटिव्ह जर त्याच्यात करायला गेलं तर कदाचित ते थोडं आर्टिफिशियल कमी वाटू शकेल. म्हणून जे मुलांना रिस्पॉन्स द्यायचे ते देऊ द्या, आपल्याला तिथं 90% भेटायचे ट्रिपल S मध्ये. एकच फक्त अपेक्षा आहे त्यांना की 10% झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स केला पाहिजे. नेक्स्ट हा क्लिअरन्स आहे, याच्यामध्ये मला वाटत नाही की आपल्याकडे काय असेल म्हणून, म्हणजे याच्यामध्ये ग्रँट्स रिसिव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट काय आमच्याकडे पण काय नाही. गव्हर्नमेंट रिसर्चसाठी ग्रँट दिलेला असं काय आहे नाही, एवढ्या रिसेंट ग्रँट नसणारच आहे. UGCचं बंद आहे. नेक्स्ट त्यामुळे हा काही विषय नाही, तर आपल्याला दिलंच येणार आहे. गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचा पुरवा नाही आणि मुलं NGO पण नाही नाही. ठीक आहे मग हा निरच येणार आपला मीटिंग. याच्यामध्ये कुठला QNM गेलाय का नाही, एकच आहे फक्त याच्यामध्ये बॅक. ठीक आहे नेक्स्ट QNM मध्ये हा याच्यामध्ये काही येणार नाही. इनोव्हेशन आणि इकोसिस्टम याच्यामध्ये 3-2-1 हा एक मग मी म्हटलेलं होतं तुम्हाला की इन्स्टिट्यूशन हॅज क्रिएटेड अन इकोसिस्टम फॉर इनोव्हेशन अँड हॅज इनिशिएटिव्ह फॉर क्रिएशन अँड ट्रान्सफर ऑफ द नॉलेज पेटंट पब्लिश इन्क्युबेशन सेंटर. हे 2-3 गोष्टी अपेक्षित आहेत. तुमच्याकडे पेटंट काय आहे का, त्या अनुषंगाने काही पब्लिश झालेलं आहे का, पब्लिश म्हणजे रिसर्च पेपर नाही तर त्या अनुषंगामध्ये कुठे इन्क्युबेशन सेंटरच्या संदर्भात. तर याच्यामध्ये आपलं पेटंट फाईल आणि पेटंट पब्लिश आणि इन्क्युबेशन याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये काही दाखवता येत नाही. पण आपण असं म्हणलेलं आहे की इन्क्युबेशन हे एंटरप्रेन्युअरशिपशी रिलेटेड आहे उद्योजकतेशी. मग आम्ही काय केलं की त्याच्यामध्ये वेगवेगळे दाखवलं करिअर कटचं, तर त्या सिस्टीमच काय म्हणते बघा नेक्स्ट या डॉक्युमेंटमध्ये. काहीच नसेल लिहित नसेल तर काय करायला असेल. आम्ही असं केलं होतं सर, शेवटी शेवटी आमचे 5-6 महिने होते. आमचं तसं आम्ही पुढचा कालावधी भरला ना ऑक्टोबरच्या नंतरचा, आमचा कालावधी संपत होता 19 ऑक्टोबर 22 हा आणि आम्ही 23 मध्ये केला SR सबमिट. तर तिथपर्यंत जो डाटा होता तो आम्ही त्याच्यासाठी इन्क्लूड केला होता.
काही काही गोष्टी जिथं आपलं नीलच असेल ना तिथं कधी कधी आपण असं करायचं की आम्हाला ते कळलंच नाही असं म्हणून आम्ही अपलोड करून टाकलेलं होतं. कधी कधी असं होतं म्हणजे आपण अगोदरच निगेटिव्ह राहायचं नाही काय असं ते आपण सबमिट करायचं. रिसर्च पेपरच्या बाबतीत तर साध्या साध्या जर्नलमध्ये आलेले आम्हाला हे माहित होतं की लिंक शिवाय आणि युजीसी केल शिवाय पेपर कसं जमणार नाही. पण सगळे पेपर आम्ही टाकून दिले होते, सगळे पेपर बाहेर काढले पण काही पेपर कन्सिडर केले जात नाही. मी असं म्हणतो की जे काही नुकसान होत ते त्यांच्याकडून होते, आपण अगोदरच नाही करून बसायचं. तर मिळायला पेटंट तर टाकून द्या, नाही वाटत तर ते डिलिव्हरी बाहेरच काढते तिथं इयर बघितलं की का. तर जर डेट बघितलेली असेल तर त्यांच्या लक्षात येतात. कदाचित त्यांनी पॉझिटिव्हली असं बघितलं की 2 वर्ष लॅब झालेत म्हणून तुम्ही तो डाटा इन्क्लूड केलाय, कदाचित ते कदाचित रेफर करू शकता ते. नेक्स्ट, हां हे हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे बॅक एंड. हा क्यू एन एम ए याच्यामध्ये वर्कशॉप सेमिनार कॉन्फरन्स इन्क्लुडिंग रिसर्च मेथॉडॉलॉजी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट आणि एंटरप्रेन्युअरशिप. तर याच्यावरती आम्ही काय केलं होतं की सेपरेट तीन वेगवेगळ्या तीन लोकांकडे जबाबदारी दिली होती. म्हणजे 5 वर्ष त्यांना ती ऍक्टिव्हिटी घ्यायची, एक जण रिसर्च मेथॉडॉलॉजीवरती घ्यायचा, एक जणांना त्याच्यामध्ये आय पी आर वरती घ्यायचा, एक जणांना एंटरप्रेन्युअरशिप होती. जे मी जसं म्हटलं की आता समजा याच्यात आपल्याकडे काही नाही, पण एंटरप्रेन्युअरशिप आपण काय करतो जर विद्यापीठाच्या स्कीममध्ये जे प्रोग्राम असतील उद्योजकतेवरती जिथं जिथं व्यवसाय विमुखच्या दृष्टिकोनातून मुलांना आपण मार्गदर्शन केले ना ती सगळी माहिती इथं भरायची. असेल नसेल कॉमर्सचं काय असेल तरी आता आय पी आर हा कॉमर्सचे सिलेबस पार्ट आहे तर टाकून घेऊ. एखादं विद्यार्थ्याचं आपण असं घेतलं म्हणून असं डॉक्युमेंट आपण याच्यामध्ये टाकू शकतो. नेक्स्ट, याचे डॉक्युमेंट काय म्हटलेले आहेत, सिम्पल गोष्ट आहे, 3-4 गोष्टी आहेत. एक 1 पेज रिपोर्ट तयार करायचा, त्याचं ब्राउचर आपण तयार केलं त्या वर्कशॉपचं, एक जिओटॅग फोटो काढलेले असतील तर ते ॲड केले त्याच्यामध्ये द्यायचे, आणि रिसो पर्सन्स विथ देअर कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे आपण इन्व्हिटेशन लेटर पाठवतो की आम्ही आय पी आरवरती वर्कशॉप अटेंड ऑर्गनाईज केलं त्यासाठी आम्ही असे पत्र रिसो पर्सन बोलवलेले होते तर त्याचं ते आपण पत्र पाठवतो त्यांना इन्व्हिटेशन लेटर ते एक द्यायचे त्याच्यामध्ये. नेक्स्ट, रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये टीवायला वगैरे रिसर्च मेथॉडॉलॉजी पेपर असते बरोबर, ते दाखवता येईल का? दाखवता येईल ना, पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक काहीतरी असंच करावं लागेल की कुठून तरी तुम्ही बोलावलं त्यांना एकतर बाहेरच्या पद्धत तर त्याचा रेकॉर्ड तुम्ही तयार केला असेल रिसर्च मेथॉडॉलॉजी. पण त्याचा एकदा दुसरा जिओटॅग फोटो पाहिजे काय तुम्ही वर्गात जरी तुमच्या लोकल शिक्षकांनी जरी ते केलेलं असेल तरी काय हरकत नाही. नसेल तर एखादं तुम्हाला इन्व्हिटेशन लेटर तयार करा, फक्त आउटवर नंबर टाकून जर पाठीमागं स्पेस असेल म्हणजे तुमच्या आउटवर मस्टरला रजिस्टरला तर तिथं तो इन्सर्ट करायचा. काय होतं कधी कधी ते असं एवढ्या मायक्रो लेवलला जाऊन बघत नाही तर पण इथं आल्यानंतर काही गोष्टी व्हेरीफाय करतात एका दुसरं ते आउटपुट. म्हणजे आता आम्हाला त्यांनी असं सांगितलं की 1-2 पत्र आमच्या फाईलमध्ये काढले आणि तिथं आउटपुट नंबर बघितलं, आउटपुट नंबर बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की आउटपुटचं तुमचं रजिस्टर होते मग त्याच्यावर जो नंबर होता तो नंबर तिथं त्या तारखेला आहे ना हे मॅच ए हा फार म्हणजे दुर्मिळ भाग आहे. असं काही नाही की प्रत्येक ठिकाणी असं करतील पण त्यांना टॅली करायचं व्हेरीफाय करायचं म्हणणार नंतर ते कुठल्याही पद्धतीने करू शकतात. आपण म्हणून काय त्या बाबतीत अलर्ट राहायचं आहे, दाखवायचं की तेच मागायचं म्हटलं की जे आहे ना ते दाखवा. आता रिसर्च मेथॉडॉलॉजी सेपरेट तुम्ही बाहेरनं कोणाला तरी बोलून केलेलं नाही पण इथं केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी दाखवून टाकायचं कन्सिडर होऊ शकतं ते. आता एसओपीमध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण गेलो ना तर मग हे 50% आपल्या प्रोग्रामात बसत नाही त्याच्यात कधी कधी असं. आता 200% आता त्याच्यात असं म्हटलं त्यांनी 200% कॉन्टॅक्ट नंबर आणि त्याचं इन्व्हिटेशन लेटर. रिसर्च मेथॉडॉलॉजीवरती वर्कशॉप घेतलं ही गोष्ट खरी आपण घेतलेलं आहे पण त्यासाठी 200% जर बोलवला नसेल बोलवलेला तर मग आपल्याला त्याचं इन्व्हिटेशन लेटर परत तयार करावं लागतं, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर ते काही थोडंच त्याला फोन करायला लागतं. तसं तेही फार काही बघतील असं लगेच सांगता येत नाही पण काय बघतील आणि कशावरून पुढचं काय असेसमेंट करतील हा पण भाग थोडा महत्त्वाचा आहे. म्हणून आपण काय करायचं दाखवा जेवढं असं तेवढं दाखवायचं, काहीच समथिंग इज बेटर दॅन नथिंग काहीच नसण्यापेक्षा काहीतरी दाखव. नेक्स्ट, हा आता रिसर्च पेपरचा हा पण एक महत्त्वाचा आहे. त्याच्यासुद्धा तो एक प्रॉब्लेम असेल की रिसर्च पेपर जेवढे तुमच्याकडे झाले तेवढे दाखवा याच्यामध्ये. आम्ही असं केलं होतं लिंक घेता आल्यामध्ये आम्हाला आम्ही सगळे रिसर्च पेपर स्कॅन केले इयर वाईज 18, 19, 20, 21, 22 असे 5 वर्षाचे 5 वेगळे सेपरेट बंच तयार केले, सगळ्या नोटीस आहे शिके मारले प्रिन्सिपलचे सगळे स्कॅन करून घेतले आणि इयर वाईज ॲडमिन काय केले की फोल्डर तयार केले आणि ह्याला अपलोड करून टाकले आणि लिंक देताना हायपर लिंक करून टाकल्या. रिसर्च पेपर 18, 19, 20, 21, 22 5 हायपर लिंक तिथं करून दिल्या. एक पहिली लिंक तयार केली तिथं पेस्ट केली आणि एका दुसऱ्या तिथं अपलोड केलेल्या पेजवरती 5 हायपर लिंक दिल्या 5 वर्षाच्या आणि बाकी एक युजीसी केअरमध्ये जे जर्नल्स होते त्याच्या टेम्पलेटमध्ये भरले होते आणि बाकीच्या लिंक दिल्या होत्या. तर ते बाकीचं काही कन्सिडर केलेलं आहे रिसर्च पेपरमध्ये आमचे, त्याच्यामध्ये आमचेही नुकसान झाले पण फार काही 10 मार्क होते याला काही. त्याच्यापैकी मी असं म्हणतो की थोडेफार युजीसी केअरमध्ये पेपर असतील झाले कन्सिडर थोडेफार मार्क मिळतील याच्यामध्ये, अदरवाईज हे मार्क आपल्याला काही मिळणार नाही. नेक्स्ट, याचे हे डॉक्युमेंट दिले आहेत म्हणजे इन्स्टिट्यूट शुड प्रोव्हाइड द लिंक फॉर पेपर लोडिंग टू द पेपर किंवा लँडिंग द पेपर आर्टिकल किंवा प्रोव्हाइड द लिंक टू द जर्नल वेबसाईट किंवा प्रोव्हाइड द स्क्रीनशॉट ऑफ द रिसर्च आर्टिकल क्लिअरली शोविंग द टायटल. आता ह्याच्यात ते स्क्रीनशॉट काढायचे म्हणजे फोटो काढायचे त्याचे
म्हणजे ते तुम्ही ओपन करायचं लिंकवरून, ओपन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट करून तो अपलोड करायचा. तर ते पेपरच ओपन होत नाही सगळ्यात महत्त्वाचं. यूजीसी केअरमध्ये जी तर जी लिंक आपण देणार त्याच्यावरती ओपन होत नाही. पण जर तुमचा तुमच्याकडे असेल काही यूजीसी केअरमध्ये डायरेक्ट लिंक ओपन केल्यानंतर ते ओपन होणारे पेपर असतील तर त्याच्या मात्र तुम्ही एवढं करता डॉक्युमेंट याच्यात करून टाकायचं आहे. बाकी याच्यामध्ये वेगळं डॉक्युमेंट नाही. नेक्स्ट क्यूएनएमचा हा पुढचाच आहे. हा पण बुक्स आणि चॅप्टर्स एडिटेड इन ते सगळं एकत्रच दिलेलं आहे. याच्यामध्ये आता त्यांनी सांगितले बुक्स आणि चॅप्टर इन एडिटेड व्हॉल्यूम किंवा बुक्स. तर इथं फक्त प्रोसिडिंग्स, प्रोसिडिंग म्हणजे काय की एखाद्या महाविद्यालयाने एखादं वर्कशॉप झालं आणि तिथं प्रोसिडिंगमध्ये आपले जे रिसर्च पेपर आहेत हे मार्क आपल्याला मिळतात. म्हणजे जे जेवढे तुमचे बुक्स असतील दोन सेपरेट कॉलम दिले टेम्पलेटमध्ये तुम्हाला असतील. बुकची संख्या बुक्समध्ये भरा आणि एडिटेड जे चॅप्टर्स असतील ते वेगळ्या टेम्पलेटमध्ये भरा. दोन्हीचं काउंटिंग केलं हे मार्क आपल्याला 15 मार्कपैकी आपल्याला मार्क मिळतील. हे मात्र न विसरता डिटेलमध्ये बघून टाकायची. नेक्स्ट याचं डॉक्युमेंट पेज दिलेलं आहे, कव्हर पेज, कंटेंट पेज, त्याचं स्कॅन करायचं, ISBN नंबर असणारं पाहिजे. बाकी दुसरं काय आहे? नेक्स्ट एक्सटेन्शन आहे, हा QLM आहे. आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहे. नेक्स्ट हा पण QLMच दिलेला आहे. नेक्स्ट QLM आहे हा एक्सटेन्शनच्या ॲक्टिव्हिटीज. आता हे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीचं काय, डॉक्युमेंट कुठले लागतात हे फक्त बघूया. नेक्स्ट हे डॉक्युमेंट आहे, जिओटॅग, फोटोग्राफ्स अँड एनी अदर सपोर्टिंग डॉक्युमेंट ऑफ द रिलेव्हंट शूड हॅव प्रॉपर कॅप्शन्स अँड डेट्स. म्हणजे समजा जर तुम्ही जिओटॅग फोटो असतील तर त्याला पण ॲड केली कॅप्शन असले पाहिजे, कोणती ॲक्टिव्हिटी किती तारखेला झाली आणि त्याचं लोकेशन येतात. 19 अगोदरच्या ज्या ॲक्टिव्हिटी होत्या ते आपण मेन्युअली केलं आहे. इथं सगळे जिओटॅग नसतील तरी झालं, जिओटॅगचं सक्सेस झालेलं नाही. आम्ही पण जिओटॅग काढलेले होते पण जिओटॅगचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस त्याच्यावरती क्लिक करून त्यावेळेस ते ओपन होतील त्या प्रॉपर्टीजमधून जाऊन, पण आमचे पेपर ओपन होत नव्हते. त्यामुळे मॅन्युअल आम्ही सगळे फोटो टाकून दिले होते. त्याच्यानंतर एक रिपोर्ट त्याचा बनवायचा, डिटेल रिपोर्ट त्या ॲक्टिव्हिटीचा, आणि त्याच्यानंतर ॲडमिट नंबर ऑफ स्टुडंट्स. तर ते स्टुडंटचं पण याच्यामध्ये अटेंडन्स द्यावा लागतो. अटेंडन्स म्हणजे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट झालेले विद्यार्थी त्यांचा सह्या असणारा एक अटेंडन्स, 1 पेज रिपोर्ट, जिओटॅग फोटोग्राफ आणि त्याचं बनवलेलं जर ॲक्टिव्हिटीज एखादं ब्राउचर असेल तर एवढे 3 ते 4 डॉक्युमेंट यायचे तयार करायचे आणि तेवढे त्याच्यामध्ये अपलोड करायचे. नेक्स्ट MOU जर तुम्ही ॲडमिन केलेले असतील तर MOUच्या डायरेक्ट कॉपीज तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करायचे. पण याच्यात त्या टेबलमध्ये त्यांनी 2-3 ॲक्टिव्हिटी टेम्पलेटमध्ये तुम्हाला लक्षात येईल. त्यांनी असं म्हटलं की ॲक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या केल्या आहेत, म्हणजे MOU केला होता पण MOU केल्यानंतर ॲडमिनिंग तो फंक्शनिंग MOU आहे का. तर फंक्शन होण्यासाठी काय की किमान वर्षातून एक ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे, नसेल तर किमान 10 इयरमध्ये एक तरी ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे. म्हणजे दुसऱ्या एखादी इन्स्टिट्यूशन तुम्ही MOU केला तो फंक्शनिंग कधी होतो, फक्त MOU केला आणि आपल्याकडे कॉपी आहे पण 3-4 वर्षात आपण काहीच केलं नाही त्या इन्स्टिट्यूटची, तर तो फंक्शनिंग राहत नाही, किंवा सगळं होत नाही. म्हणून ज्याच्याशी MOU केला ना त्याच्याशी एखादं तुमचं कोलॅबोरेटिव्ह ॲक्टिव्हिटी झालेली पाहिजे, एखादा इव्हेंट तुम्ही घेतलेला पाहिजे, तर तो MOU फंक्शनिंग होतो. मग त्याचे डॉक्युमेंट आपल्याला काय काय करायचे अपलोड. नेक्स्ट MOUची कॉपी तर आपल्याला ऑलरेडी द्यायची आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट आहे लिस्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज कंडक्टेड अंडर इच MOU अलॉंग विथ द डेट्स ऑफ द स्टार्टिंग अँड कम्प्लिशन इयर बाय साइन बाय द बोथ पार्टीज. दोघांनी आता हे काही असं नाही की प्रत्येक डॉक्युमेंट दोघांचे सह्या पाहिजे, MOU दोघांचे सह्या असतील आणि त्याच्याबरोबर तुम्ही एखादा प्रोग्राम जर घेतलेला असेल निश्चित विद्यार्थी ते जाऊन व्हिजिट करून जरी आले असतील ना तरी तो फंक्शन झाला. कारण तिथं तुम्ही त्यांच्याशी टाईप केलं होतं कुठल्या पर्पजसाठी, त्या अकॅडमिक पर्पजसाठी, तर अकॅडमिक पर्पज तुम्ही फील्ड व्हिजिट केली ह्याच्यातच साध्य झाला. आणि फक्त ई कॉपी ऑफ द MOU दोनच डॉक्युमेंट द्यायचे, फक्त ॲक्टिव्हिटीचे रेकॉर्ड आणि MOUची कॉपी बस. नेक्स्ट नेक्स्ट QLM हा पण आपण नंतरच्या सेशनमध्ये बघू. सगळे QLM आपण पाठीमागे ठेवू. हा पुढे ॲडमिन काय म्हणजे पर्सनल एक्सपेंडिचर एक्सक्लुडिंग सॅलरी फॉर इन्फ्रास्ट्रक्चर ऑगमेंटेशन ड्युरिंग लास्ट पाहिजे. आता हा सगळा ऑफिसचा पार्ट आहे, या ऑफिसच्या लोकांनी ॲडमिन करायचं एक गोष्ट आहे, म्हणजे मॅनेजमेंट, प्रिन्सिपल आणि ऑफिस. तर त्या अनुषंगाने ॲडमिनिंग ही ॲडमिनिसर तुम्हाला बघून ते माहिती भरावी लागणार आहे. नेक्स्ट ह्याचे डॉक्युमेंट ॲडमिन काय की सगळ्यात महत्त्वाचं ऑडिट रिपोर्ट. आता ऑडिट रिपोर्टचे एवढे प्रॉब्लेम झाले की आम्हाला अगदी शेवटपर्यंत बरोबर ते क्लिअर झालं होतं सर. पण मग याच्यावरती एक उपाय आहे की फक्त तुम्ही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये सबमिट करायचं आहे तेवढाच पार्ट. कारण काय होतं की 2-3 असतात, ग्रँड लेवलचा वेगळा रिपोर्ट असतो, नॉन ग्रँडचा वेगळा रिपोर्ट असतो, ज्युनियरचा वेगळा असतो, कधी कधी त्याचं कॉम्बिनेशन केलं असतं, ह्याच्यामध्ये ते हेड फाइंड आउट करणं थोडं अवघड होतं. मग आम्ही काय केलं होतं की ते आपल्याला कशासाठी मागतायत की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवरती एवढं रक्कम खर्च केली तर ते तुम्ही ऑडिट रिपोर्टवरती आले का. आता ऑडिट रिपोर्टवरती एका साईडला बजेटचे पण फिगर्स येतात, एका साईडला ऑडिट इम्प्लॉईज केलेले पण येतात. हे दोन्ही आलेले आहेत की तुम्हाला हायलाईट करायचे असतात आणि त्याच्यावरती खाली सही सिक्का लागतो शिकायचा.
हेच ऑडिट रिपोर्ट तुम्ही ज्यावेळेस सीएकडे तुमच्या कॉलेजला घेऊन जाता त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या एका लेटर हेडवरती काय करायचं की तयार करून न्यायचं आहे, हेच फिगर त्याच्यावर पोचवायचं आहे, तेवढंच कॉन्ट्रॅक्ट सेपरेट करायचा. जर त्याच्यामध्ये ते ऑडिटरना सही शिक्षा मारली असेल, फिगर जर चेंज नसतील तर ते आपल्याला त्याच्यामध्ये मारून देतात. असे एक्स्ट्रॅक्ट तयार केले होतात. ज्या हेडची माहिती आपल्याला ऑडिट रिपोर्ट मधून घ्यायची आहे तेवढीच माहिती फक्त आपण काय करायची एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची. म्हणजे आम्ही अपलोड केले तुम्ही जर ते बघितलं तर लक्ष येईल. उदाहरणार्थ बुक्स परचेस, द बुक्स परचेस हे तुमच्या ऑडिट रिपोर्टवरती फिगर आलेली आहे, पण पाच वर्षाचे पाच रिपोर्ट जर अपलोड करायचे म्हणजे ते फार पेजेस होतात आणि फाईंड आउट करायला तर थोडं डीव्हीला पण प्रॉब्लेम येतो. मग आम्ही काय केलं की 18-19 मध्ये 1 लाखाची त्या ऑडिट रिपोर्टवरती 1 लाखाचं एंट्री आलेली आहे. त्याच्यानंतर 20-21 मध्ये परत आम्ही 50,000 घेतली, त्याच्यापुढे परत 1 लाखाची घेतली. असं 5 वर्षाचं कोणत्या कोणत्या अकॅडमिक इयरमध्ये इयर, त्याच्यानंतर त्यांनी टायटल टाकलं बुक्स, बुक्स परचेसिंग, त्याच्यानंतर अमाऊंट टाकली आणि टोटल एंट्री 5 वर्षाचा आकडा टोटल मारला आणि त्याच्यावरती सीएची खरेदी सही शिकवली. सीएला तुम्हाला मेन ऑडिट केलेली रिपोर्ट आहे ती 5 वर्ष घेऊन जावं लागते आणि ते फिगर तुम्हाला हायलाईट करून त्यांना द्यावं लागेल की ह्याच फिगर आहे, फक्त आम्ही सेपरेट करतो आमच्या कामासाठी. असं एक्स्ट्रॅक्ट तयार करायचे. दोनच गोष्टी त्याच्यामध्ये कॉन्सोलिडेटेड फंड अलोकेशन टुवर्ड द इन्फ्रास्ट्रक्चर ऑगमेंटेशन फॅसिलिटीज डली सर्टिफाईड बाय द फायनान्स ऑफिसर सीए आणि हायलाईट द रिलेव्हंट आयटम्स इन ऑडिटेड इन्कम अँड एक्सपेन्सचे स्टेटमेंट हायलाईट करायचे आपल्याला. त्यांनी असं पुढे म्हटलं मेटिंग इज सपोज टू बी लुक विथ द पर्स्पेक्टिव्ह ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर ऑगमेंटेशन ओनली. हा जो मेटिंग आहे ना हा फक्त ऑगमेंटेशनच्या संदर्भात आहे, म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या संदर्भात आहे, इथं बाकीचे तुम्ही एंट्री देऊन चालणार नाही. फक्त ऑगमेंटेशन म्हणलं की फक्त ऑगमेंटेशनच याच्यामध्ये द्यायचं आहे. नेक्स्ट हा क्यू एन एम आहे. नेक्स्ट हा पण क्यू एन एम. नेक्स्ट हा क्यू एन एम आहे. स्टुडंट कॉम्पिटर रेशिओ, आता याच्यामध्ये काय तुमच्याकडे किती कॉम्पिटर्स आहेत आणि विद्यार्थी किती आहेत त्याच्यावरून तो रेशिओ काढला जातो. हे कॉम्पिटर दाखवताना या ठिकाणी काय की शक्यतो आपल्याकडे जर समजा आपल्याकडे त्याला आय टीचा विषय असेल ना ज्युनियरला, नाही मग कॉम्प्युटर एकूण विद्यार्थी संख्या आणि एकूण कॉम्प्युटर कारण हे बिलं मागतात. आम्ही असं केलेलं होतं, आम्ही 50%मध्ये काही कॉम्प्युटर्स परचेस केले होते आणि बिल दाखवलं. शेवटी काय ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या. आपण मग दाखवताना असं दाखवू की एवढे विद्यार्थ्यांनी एवढे कॉम्प्युटर्स ह्याचा रेशो चांगला आला तर बेंचमार्कमध्ये आपल्याला मार्क्स चांगले पडतात. म्हणजे 10 पैकी तुम्हाला जर 8 मार्क मिळवायचे असतील तर त्याचा एक स्टँडर्ड ठरलेला जो रेशिओ आहे की समजा 20 विद्यार्थ्यांकडे मग एक कॉम्प्युटर किंवा 10 विद्यार्थ्यांकडे मग एक कॉम्प्युटर, पण कधी कधी असं होतं की 50 विद्यार्थ्यांनी एक कॉम्प्युटर असं जर रेशिओ झाला तर मग त्या रेशिओला आपल्याला मार्किंग इथं कमी होणार. त्याच्यामुळे दाखवणार की कॉम्प्युटर आपण जास्त दाखवायचे, पण जास्त दाखवायचे म्हटलं तर ते डॉक्युमेंटमध्ये बिल मागतात. म्हणजे नंबर ऑफ कॉम्प्युटर्स अवेलेबल फॉर स्टुडंट यूज ओनली, म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये किंवा फॅकल्टीसाठी असलेले कॉम्प्युटर आपल्याला दाखवता येणार नाही. किंवा बिल्स फॉर द पर्चेस ऑफ कॉम्प्युटर्स टू बी प्रोव्हाइडेड हायलाइट द एंट्रीज ऑफ द कॉम्प्युटर पर्चेस इन द स्टॉक रजिस्टर. आता स्टॉक रजिस्टरला आपण त्याच्या वर्षी ते एंट्री केलेलं पाहिजे. हे 3 गोष्टी त्याच्यामध्ये रिलेटेड. आपण जर असं म्हटलं की देऊ नंबर टाकून आणि कॉम्प्युटर दाखवू, तुम्हाला त्याच इयरमध्ये कॉम्प्युटरचं बिल पाहिजे त्याच इयरमध्ये. आता आपण डेस्कटॉप रजिस्टर जे आहे ते इयरली क्लोज करतो आणि खाली प्रिन्सिपल सेशन किंवा तिथं क्लोज केलं असतं, त्यात एंट्री करायला जाणार असतं. म्हणजे जर आपल्याला असं काही करायचं म्हटलं ते करता येत नाही. जर समजा शक्य असेल आपल्याला याच्यामध्ये की काही कॉम्प्युटर्स आपल्याला म्हणजे आम्ही शेवटी नॅच्या अगोदरचे 30-35 कॉम्प्युटर सेकंड हँड घेतले आणि बिल घेतलं जी एस टीचं, त्याला थोडं काही गोष्टी अशा पण करायला लागतात की त्याला जी एस टी द्यावी लागेल, आपल्याला ती रक्कम आपल्याला बिअर करावी लागेल. मग ऑडिट रिपोर्टवरती आणखी काय करायचं तर मग एक्स्ट्रॅक्टमध्ये ती रक्कम टाकून दिली का तर एकदा एक्स्ट्रॅक्ट टाकल्यानंतर तिथं आम्ही मेन रिपोर्ट टाकलेले होते. पण हे कधी कधी बॅकडेटर एखादं रेकॉर्ड करायचं म्हटलं तर हे फार काही चालत नाही का तर ह्या फायनान्स रिलेटेड गोष्टी असतात. ऑडिटचा हा पार्ट असतो जिथं जिथं बॅकडेटेड करणं शक्य तिथं तिथं आपण करू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा ॲडिंग काय की जनरली त्याच्यामध्ये असं म्हटलं कॉम्प्युटर फॉर ऑफिस अँड फॅकल्टी यूज नॉट बी कन्सिडर्ड किंवा कॉम्प्युटर पर्चेस आफ्टर द लेटेस्ट कम्प्लिटेड अकॅडमिक इयर नॉट बी कन्सिडर्ड. समजा तुम्ही असं केलं की नॅक येणार आहे म्हणून त्यांनी ती शेवटच्या गाईडलाईन्समध्ये ते पॉईंट टाकलेलं आहे. हा नॅकचाच येसो त्यांनी असं म्हटलं की आता आपण काय करतो एस आर भरतो आणि आपण चला नॅकची पी एल डी येणार आहे म्हणून 10 कॉम्प्युटर आणून ठेवतो आणि ती माहिती देत टाकतो. तर त्यांनी असं म्हटलं आहे तुमचा टेन्युअर संपल्यानंतर 23-24 मध्ये आज तुम्ही कॉम्प्युटर खरेदी केला टाकू शकता आज आहे, पण त्याला डेट बॅक रिटेन करावं लागेल. म्हणून शेवटचं एक वाक्य त्यांनी मुद्दा म्हणून बोल्ड केलेलं आहे, त्याला त्याच्यानंतरचे कॉम्प्युटर कन्सिडर केले जात आहेत. नेक्स्ट जुनियर कॉम्प्युटर कंटिन्यू असते हा ते पकडतात ना पकड़ते
आधीचे 25 यावर हे 10-35 करणार हा प्रोजेक्ट आमचा साधारणतः 2005-2007-2008 दरम्यानचा असेल. बेस्ट प्रॅक्टिस म्हणून आम्ही सोलर आणि विंड एनर्जीचा एक प्रोजेक्ट दाखवलेला होता. तर त्याचं बिल दाखवत होतं, बिल देणार होतं. तर ते त्यावेळेचं बिल आम्ही शोधलं आणि त्यावेळेचं बिल अपलोड केलं, कन्सिडर केलं. ते आज एक्झिस्टिंग आहे. आपल्या त्यांचा इश्यू एकच आहे फक्त की तुमच्याकडे एवढे विद्यार्थी एवढे कॉम्प्युटर. म्हणजे मेन पॉईंट त्यांचा कुठे या मीटिंगमधला की एवढे कॉम्प्युटर एवढे विद्यार्थी, ते कधी कॉम्प्युटर खरेदी केला की नाही त्याच्यामध्ये. तर त्यांनी डाटा मागताना या पद्धतीने मागितलेला आहे. नेक्स्ट, वीस विद्यार्थ्यांना एक कॉम्प्युटर पाहिजे नाही, एक स्टँडर्ड त्यांचं जे ठरलेलं आहे म्हणजे त्याचे काही त्यांनी हा काही त्याच्यामध्ये गाईडलाईनमध्ये आलेलं भाग नाही. पण ज्यावेळेस आमची पाठीमागची पी एच डी मागली होती याच्या अगोदरची, तर त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस रेशिओ काढला जातो, म्हणजे टीचर स्टुडंट रेशिओ, कॉम्प्युटर स्टुडंट रेशिओ किंवा टोटल एनरोलमेंट ऑफ स्टुडंट्स अँड नंबर ऑफ वॉशरूम्स, तर त्याचे वेगवेगळे ठरलेले रेशिओ. तुमच्याकडे किती वॉशरूम्स, तुमचे एवढे विद्यार्थी, एवढ्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा, समजा कॉम्प्युटरचं म्हटलं नाही की 20 विद्यार्थ्यांचा पाठिंबा, किमान एक कॉम्प्युटर पाहिजे. शिक्षकांचा सुद्धा रेशिओ येत असताना फार कमी नाही आला पाहिजे, म्हणजे वर्कलोडला रिलेटेड आला पाहिजे. आता एक्झॅक्टली त्याचे आकडे मलाही सांगता येणार नाही, पण वॉशरूमचं त्यांनी जे आम्हाला सांगितलेलं होतं, तर किमान त्यांनी असं सांगितलेलं होतं की वॉशरूमची संख्या साधारणतः 25-30 विद्यार्थ्यांच्या पाठीमागं वन वॉशरूम युरिनरी असं तरी किमान पाहिजे असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. म्हणून आम्ही काय केलं होतं की नॅकच्या त्या सजेशन नंतर मी पलीकडे काही वॉशरूम टॉयलेट्स तयार केले. तर हे ठरले, तसं कॉम्प्युटरचा पण रेशिओ त्यांनी म्हटलेलं आहे, एक साधारणतः एका विद्यार्थ्या पाठी 20 विद्यार्थ्या पाठीमागं एक कॉम्प्युटर असला पाहिजे. तर त्याच्यानुसार त्यांचे बेंच मार्क ठरले. त्यांनी एक्सपोज केलेले नाही त्यामध्ये की किती काय असेल तर तुम्हाला किती मार्क्स भेटतील, पण बेंचमार्क त्यांचा आतापर्यंत झालेलं ग्रेडेशन शीटवरून जे आताचं मार्किंग झालेलं आहे त्याच्यावरून असं लक्ष देतं. आता आमचं जर तुम्ही ग्रेड शीट बघितलं आहे त्याच्यावरती आलेलं, तर ते लक्ष देतात. मग आम्ही त्याच्यावर एक अंदाज काढला की आपला कॉम्प्युटर रेशिओ असा आहे आणि आपल्या तिथं 10-8 मार्क मिळाले, याचा अर्थ बेंचमार्क आपण तयार असा करू शकतो की जर एवढा रेशिओ असेल तर एवढे मार्क पडले. म्हणजे समजा 20 विद्यार्थ्यांमागं आमचं 25 विद्यार्थ्यांपाठीमागं आम्ही दाखवलेलं होतं, 25 विद्यार्थी एक कॉम्प्युटर असा रेशिओ असेल, तर तुम्हाला जर 8 मार्क मिळालेले असतील तर याचा अर्थ 90% आपण तिथं रेशिओ ग्रेडेशन शीटवरून आम्ही ते काढलेलं होतं. नेक्स्ट, Q&A मध्ये हा याच्यामध्ये ऍडमिन झाला की स्कॉलरशिपचा, आता स्कॉलरशिपचे कुठले कुठले डॉक्युमेंट आहेत याच्यामध्ये असं म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट बेनिफिटेड बाय स्कॉलरशिप अँड फ्री सी प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट, हे दोन्ही पण प्रकार आहेत. वेगळे मेटिंग याच्यामध्ये वेगळे टेम्पलेट दिलेले आहेत, त्याचे डॉक्युमेंट काय द्यायचे बघा. नेक्स्ट, दोनच गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. एक पहिली गोष्ट, अपलोड सँक्शन लेटर ऑफ द स्कॉलरशिप अँड फ्री सी इन इंग्लिश. आता हे लेटरच येत नाही, म्हणजे असं कळलं की आता स्कॉलरशिप पत्र येत नाही सँक्शन, आता डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जाऊ. तर याच्यासाठी एकच काय करायचं की आपल्याला ते गव्हर्नमेंटचं एक जे हे त्याचं पोर्टल ओपन होतं स्कॉलरशिपचं गव्हर्नमेंटचं, तर ते जे आहे असं त्याचा स्क्रीनशॉट आम्ही काढायला होता. विद्यार्थ्यांची लिस्ट तर येते ना त्याच्यामध्ये, पूर्ण लिस्ट आम्ही त्याच्यावरती डाउनलोड करून घेते. गव्हर्नमेंटचे पेज आहे त्याला काय आपण DMB म्हणतो का, महाडीबीडी म्हणतो, तर ते ओपन करायचं आणि ओपन केल्यानंतर ऍडमिन काय करायचं तेवढं डाउनलोड करून त्याला डायरेक्ट लिंक द्यायची. लिंक दिल्यानंतर ती काय ऑथेंटिक करायची गरज नाही, कारण ते महाडीबीटीमध्ये ते आपण त्याच्या वेबसाईटवरूनच घेतो आहे गव्हर्नमेंटच्या, त्याच्यामुळे ते लिंक डायरेक्ट द्यायची, ते डॉक्युमेंट त्याचं होऊ शकते. इयर वाईज लिस्ट ऑफ स्टुडंट्स इन ईच स्कीम, हे प्रत्येक वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत आपल्या विद्यापीठाचे, पण 3-4 प्रकार 4-5 प्रकारच्या स्कॉलरशिप आहेत, तर 4-5 प्रकारच्या वेगवेगळं सेपरेशन करायचं. लेटर रेडवरती आम्ही ते घेतलेलं आहे, तिथं गेल्यानंतर तुम्हाला लक्ष देईल की शामोची वेगळी केली, मेरिटची वेगळी केली, मुलींसाठी आता वेगळी केली, आणि इयर वाईज फक्त समरी तयार केली. समरी तयार करून काय केलं की त्याच्यावरती प्रिन्सिपलचा सही शिक्का मांडलेला आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की नाही असं म्हणलं की अपलोड द पॉलिसी डॉक्युमेंट ऑफ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फॉर द अवॉर्ड ऑफ द स्कॉलरशिप अँड फ्रीशिप. जर आपली संस्था आपण काही विद्यार्थ्यांना जर स्कॉलरशिप देत असू तर त्याचं पॉलिसी तयार केली तुमच्या मॅनेजमेंट कॉलेजच्या, असं एक तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवावं लागतं. आता याच्यामध्ये आम्ही असं केलेलं होतं की आम्ही विद्यापीठात जाऊन स्कॉलरशिप डिपार्टमेंटमधून त्याच्यावरती सह्या शिक्के आणलेल्या होत्या स्कॉलरशिपचे, ते लिस्ट तयार करून तर त्यांनी दिलं होतं कुठल्या विद्यापीठाचं स्कॉलरशिप होतं, तर त्याच्यावरती ते एक डॉक्युमेंट आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला लक्षात चौरस असते की कशा पद्धतीने आम्ही केलं. दोनच आम्ही विद्यापीठात आणले होते, तीन, एक ॲप्लिकेशनचं पत्र आणलं होतं सगळ्या प्रोग्रामचं, सर एकाच लेटर येऊन ॲप्लिकेशन तयार करायचं आणलेलं आहे, आणि दुसरी गोष्ट फक्त रिझल्टचा फ्रंट ऑफ एक्झामिनेशनचं शिक्का मागवण्याचं आणि स्कॉलरशिपचं, हे तीन डॉक्युमेंट आपल्याला विद्यापीठाकडून घ्यावं लागतं. तर हे जरा थोडं अगोदरच त्यांच्याकडे आपण तसं जायचं म्हणजे ते 8 दिवसात मिळून जाते.
हे कार्यक्रम आहेत आता चार प्रकारचे प्रोग्राम आहेत याला दहाच मार्क आहेत पण याचं काय की सॉफ्ट स्किलचा काही प्रोग्राम असेल तर त्याच्यानंतर लँग्वेज अँड कम्युनिकेशन स्किल लाईफ स्किल ज्याच्यामध्ये योगा फिजिकल फिटनेस हेल्थ आणि हायजीन आणि आयसीटी कम्प्युटिंग स्किल ह्या चार प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम दरवर्षी एकतरी प्रोग्राम घेतो आमच्याकडे सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे ते लोणी सर भक्त विद्यापीठानं सुरू केलेला पूर्वीचा आणि आम्ही एक स्पोकन इंग्लिशचा पण एक प्रोग्राम घेतो योगा डे इंटरनॅशनल प्रत्येक वर्षी आपण सेलिब्रेट करत असतो त्याचे डॉक्युमेंट आहेत आणि आयसीटी आणि कॉम्प्युटिंग स्किल तर आयसीटीचा पण आम्ही काय करतो की मुलांना कॉम्प्युटर ऑपरेटिंगचं ट्रेनिंग देतो असं करून त्याचं तयार केलं आहे त्याचे एक दोन चार डॉक्युमेंट फक्त तयार करायचे एक नोटीस काढली विद्यार्थ्यांना त्या प्रोग्रामची दुसरी गोष्ट त्याचा एक रिपोर्ट तयार करायचा त्याचा अटेंडन्स आणि जिओ टॅग फोटो नेक्स्ट एवढे दोन चार डॉक्युमेंट फक्त याचे दिले हे कॉमन आहे सगळ्यांसाठी हे डॉक्युमेंट म्हटलेले वरती काय म्हटलेलं आहे की प्रोग्राम स्कीम मेन्शन इन द मेट्रिक कॉपी ऑफ सर्क्युलर सर्क्युलर याचा अर्थ नोटीस आपण कॉलेजने काढलेली नोटीस त्याचं ब्राउशर तयार केलं असेल तर रिपोर्ट जिओ टॅग फोटो त्याचा आणि त्याच्यानंतर ॲड केली प्रोग्राम किती विद्यार्थी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले होते त्याचा अटेंडन्स बस बाकी हे काही बघायची गरज नाही नेक्स्ट हे पण तसंच आहे कॉम्पिटेटिव्ह आणि करिअर सेलमध्ये तुमचे किती विद्यार्थी ॲड केले बेनिफिटेड झाले याचे काय डॉक्युमेंट द्यायचे बघा नेक्स्ट याच्यामध्ये कॉपी ऑफ सर्क्युलर ब्रोशर रिपोर्ट म्हणजे थोडक्यात याने की आपण कॉम्पिटेटिव्ह सेलसाठी सुद्धा काही गायडन्स सेलमध्ये सुद्धा काही आपण प्रोग्राम ऑर्गनाईज करतो तर त्याची नोटीस काढलेली आहे का त्या कार्यक्रमाचा वर्कशॉपचं तुम्ही ब्रोशर तयार केलेलं आहे का जर असेल तर त्याचा एक वन पेज रिपोर्ट याने तयार करा आणि फक्त विद्यार्थ्यांच्या अटेंडन्सची साह्या द्या बस बाकी याच्यामध्ये वेगळं काही द्यायची गरज नाही तीन डॉक्युमेंट याच्यामध्ये विद्यार्थ्याचा अटेंडन्स जिओ टॅग फोटो त्याची काढलेली नोटीस आणि त्याचा वन पेज रिपोर्ट नेक्स्ट आपण इन्स्टिट्यूट हॅज द ट्रान्सपरंट मेकॅनिझम फॉर टायमली रिड्रेसल ऑफ द स्टुडंट्स ग्रिव्हन्स इन्क्लुडिंग सेक्शुअल हॅरेसमेंट अँड ट्रॅकिंग तर याच्यामध्ये आपण याठिक आपल्याकडे ग्रिव्हन्स रिड्रेसल कमिटी असेल तुमच्याकडे तर त्या कमिटीमध्ये याठिक त्याचं रजिस्टर मेन्शन करा मेंटेन करायचे आणि त्याच्यामध्ये पूर्ण कमिटी असेल त्याची ते मीटिंग्स रेग्युलर होत आहेत प्रोसिजिंगवरती याठिकाने घ्यायचं आहे जर समजा याच्यामध्ये काही ग्रिव्हन्सेस असतील तर ते ग्रिव्हन्सेसची पण रजिस्टरला नोंद करायची आम्ही थोडंसं निगेटिव्ह असं केलं की आमच्याकडे इथे ग्रिव्हन्स नाही म्हटलं पीएटी मागे दिवस म्हणजे तुमच्याकडे कुठलीच इन्सिडेंट होत नाही का म्हणजे तुमच्याकडे अँटी रॅगिंगची होत नाही सेक्शुअल हॅरेसमेंटची होत नाही किंवा तुमच्याकडे कुठल्याही मुलामुली जातापर्यंत बाकी काही वाद झालेला नाही तर आपण एकाच दुसरी गोष्ट या ठिकाणी काय की त्याच्यामध्ये मेन्शन करा एकाच दुसरी केस या ठिकाणी रजिस्टर करायची की आपण करतोय असं दाखवायचं नाही तर आपण काय करतो आम्ही तसंच केलं आम्ही नीट दाखवलं प्रत्येक ठिकाणी म्हणजे नंबर ऑफ ग्रिव्हन्सेस रजिस्टर्ड नीट पण त्याचा असं म्हणणे असं काही होत नाही याचा अर्थ मी तर कोणा घेत आहे ते आत्ता या कमिटीनं सांगितलं तर एक दोन नॉमिनल फक्त केसेस त्याच्यामध्ये आल्या होत्या आणि त्या रिझॉल्व्ह केल्या ते फक्त त्या रजिस्टरमध्ये घ्यायचे ह्याला डॉक्युमेंट काय द्यायचे नेक्स्ट हा ॲक्शन डे कमिटी मिनिट्स म्हणजे तुमचं कमिटीचं प्रोसिडिंग लिहिलेलं पाहिजे रेग्युलर मीटिंग झालेलं पाहिजे त्याच्या सगळे इथं पत्र आहेत ना हे सगळे महत्त्वाचे अँटी रॅगिंगचे किंवा ग्रिव्हन्स रिलेसरचे स्टॅटरी बॉडी असल्यामुळं याचं जे सर्क्युलर येतात आपल्याकडे ते सगळे सर्क्युलर व्यवस्थित ठेवायचे आणि प्रूफ ऑफ कॉन्स्टिट्युशन इन इंटरनल कमिटीज ग्रिव्हन्स कमिटीज की आपण गव्हर्नमेंटच्या किंवा विद्यापीठाच्या नॉन स्पॉन्सर कमिट्या फॉर्म करतो तर त्याचं स्ट्रक्चर कंपोजिशन करायचं एक सर्क्युलर आहे ते त्याच्यानुसार तुम्ही केलेली कमिटी आणि त्या कमिटीचं प्रोसिडिंग एवढ्या तीनच गोष्टी याच्यामध्ये पाहिजेत आणि ग्रिव्हन्स रजिस्टर केलेलं एखादं रजिस्टर मेंटेन केलेलं असेल तर ते एवढ्या तीन चार डॉक्युमेंट्स फक्त याच्यामध्ये मेन्शन करायचे नेक्स्ट क्यूएनएमचा हा स्टुडंट प्रोग्रेशन आता हा प्लेसमेंट ऑफ द आउटगोइंग स्टुडंट्स स्टुडंट प्रोग्रेसिंग हायर एज्युकेशन हा थोडं कॉम्प्लिकेशन होतं हे आम्हाला पण कॉम्प्लिकेशन याच्यामध्ये झालं होतं की पर्सेंटेज ऑफ द प्लेसमेंट आता प्लेसमेंट फार काही नसणार आहे आपल्याकडे आणि प्लेसमेंटची अपेक्षा पण नाही म्हणजे ते थोडं प्रोफेशनल कॉलेजमध्येच केलं जातं पण एवढं पण असं झालं होतं वाळूनसर आमच्याकडे की एम एस सी सुरू केलं होतं आणि एम एस सीला बरेचसे विद्यार्थी आमच्या इकडे तिकडे कुठं कंपनी द्यायचे त्याच्यात होते आर्टच्या डिपार्टमेंटचं एक झालं आमचं की कुठेतरी इंग्लिश मीडियमला पण काम करत होते आता त्याचा ते एसओपी बघितलं तर त्या पद्धतीने गेलं तर आपलं एकही प्लेसमेंट त्याच्यात ॲप होत नाही त्यांनी असं सांगितलं की तिथलं आयकार्ड आणा त्यांचं पॅकेज आणा सॅलरी सर्टिफिकेट आणा टेन्युअरचं हे आणा एक साधी गोष्ट याच्यामध्ये प्लेसमेंटमध्ये आम्ही केलेली होती की त्यांची फक्त एक ऑर्डर आणलेली होती थोड्या काही अंशी आपल्याला ते कन्सिडर करू शकतात म्हणजे जिथं जिथं तुमचे प्रायमरी टीचर कुठं काम करत असतील जिथं जिथं इंग्लिश मिडियमला प्रायव्हेट शाळांमध्ये काम करत असतील ते त्याच्या व्यतिरिक्त कुठं कंपनीमध्ये काम करत असतील ते त्यांची सगळ्यांची ॲडमिशन जेवढं शक्य होईल आपल्या डिपार्टमेंटचे स्पेशलचे विद्यार्थ्यांना बोलून त्यांचे जर पत्र तुम्हाला करता आले इयर वाईज मी म्हणतो काही 20-25 जरी झाले तरी पोलीस भरतीचं वेगळं डॉक्युमेंट एक आहे ते आम्ही पोलीस भरती तर ह्याच्यामध्ये टाकलेलं होतं पुढे स्पोर्टमध्ये दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आम्ही ते इन्क्लूड केलं होतं
सिव्हिल एक्झाम्स पास झाले त्याच्यामध्ये पोलीस दाखल होतं. तर याच्यामध्ये जेवढं शक्य तुम्ही तेवढं त्याच्यामध्ये हे करायचं आहे. ह्याचं दुसरं एक मेट्रिक दिलं आहे की स्टुडंट प्रोग्रेसिंग टू हायर एज्युकेशन लिव्हिंग लास्ट 5 इयर्स. हा पण आता सर याचं काय करायचं की बी एचे विद्यार्थी पुढं तुमचे एम एला किती गेले, एम बी ला किती गेले, रिसर्चमध्ये किती गेले, आता बाकीचं आपण काही बघायचं नाही. 5 वर्षामध्ये आपले काही विद्यार्थी कुठं एका दुसऱ्या बी बी एचला जातो न जातो, पण इथले बी एचे विद्यार्थी आहेत ना यांनी कुठं एम एला ॲडमिशन घेतलं हे मात्र काळजीपूर्वक बघायचं. आता आमच्याकडे आम्ही असं केलं होतं की त्याचा प्रूफ असं सांगितलं की एकतर त्याचा ॲडमिशन घेतलेली रिसिप्ट पाहिजे, वाय कार्ड पाहिजे, नसेल तर रिझल्ट पाहिजे, तिने मी केली डॉक्युमेंट पाहिजे जेणेकरून त्याचं प्रोग्रेशन झालं आहे. आम्ही आमचं असं केलं होतं की आमच्याकडे एम कॉम आणि एम एस सी तीन डिपार्टमेंट होते. आम्ही आमच्याच विद्यार्थ्यांनी जे ग्रॅज्युएशन होमवर्कती केले ती एम एस एस ज्यांनी ॲडमिशन घेतलं त्याची लिस्टच काढली आणि त्यांचेच आय कार्ड सगळे काढले, त्यांचेच ॲडमिशनचे सगळ्या पावत्या स्कॅन केल्या. कारण आम्हाला प्रोग्रेशनला थोडा वाव होता कारण आमचे लगेच विद्यार्थी आम्हाला लोकेट झाले ना. आता तुम्हाला थोडं ते आवड होणार की तुमचे दुसरीकडे कुठेतरी एम एला गेले असतील, तर ते फक्त बी एच्या पासआउट झालेले विद्यार्थी ना त्यांच्या आता ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी कुठं कुठे एम ए केलं काय त्यांचे डॉक्युमेंट तुम्हाला जर करता आले तर ह्या दोन्हीला मिळून 20 मार्क घेतात. मी असं म्हणतो की येत्या एका मार्कांचा आपल्याला इथं विचार करावा लागणार आहे, नसेल तर मग सगळ्या जर आपण असं म्हणलं की ह्याला 10 आहे ह्याला 5 आहे एक एक पॉईंट पण आपल्याला इथं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं ह्या 10 मार्कांसाठी हे करता येईल सगळे काय आतापर्यंत पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांचे तुम्ही मार्कशीट सहजपणे तुम्ही कलेक्ट करू शकता. त्याच्या ऑर्डर थोडा त्रास होईल याच्यामध्ये थोडं म्हणजे इथल्या अकॅडमी कामाबरोबर ते पण काम करावं लागेल. तर त्या विद्यार्थ्यांना तुमच्या ग्रुपवरती टाकून वगैरे समजा ज्यांनी ज्यांनी एम ए केलेले ते सगळ्यांनी इथं आणून आपले मार्कशीट जमा करा, आय कार्ड इथं आणून जमा करा, किंवा जे जे विद्यार्थी 5 वर्षात ते कुठेतरी कंपनीत काम करतात त्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. हे जर झालं तर या 10-20 पैकी आपल्याला काही ना काही मार्क यात मिळू शकतात. असे डॉक्युमेंट काय काय म्हटलेलं बघा, नेक्स्ट हे डॉक्युमेंट दिले लिस्ट ऑफ स्टुडंट प्लेस अलॉंग विथ द प्लेसमेंट डिटेल्स सचेस द नेम ऑफ द कंपनी किंवा कंपेन्सेशन. आता थोडं कंपेन्सेशन वगैरे हे भाग येत नाही, कंपेन्सेशन म्हणजे तुम्ही कितीचं पॅकेज दिले त्याला, पण त्यांचा आयकार असला तरी हा पॉईंट क्लिअर होऊन जाऊ शकतो. पॅकेज आपण देऊ शकत नाही. डाटा फॉर द स्टुडंट्स वी हॅव जॉईन फॉर हायर एज्युकेशन इन दिस टाइप फॉर्मॅट फॉर ऑल इयर्स इन असेसमेंट पिरियड. 5 वर्षामध्ये किती विद्यार्थी तुमचे इतर महाविद्यालयात गेले हायर एज्युकेशनमध्ये, डॉक्युमेंट रिलेटिव्ह टू प्लेसमेंट सेल सचेस द ब्रॉशर टाईप्स टाईप वगैरे आपल्याला काही मिळणार नाही, पण किमान एक आपण त्याच्यामध्ये करू शकतो. प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं की आपण तिथलं एखादं त्या कंपनीचं आय कार्ड आणलं नाही त्याला ऑर्डर नसेल तरी, पण आय कार्ड जरी असेल तरी काही आवश्यक नसेल करतात विद्यार्थ्यांचंही त्याचं नाही तो एम ए पास झाला तरी चालेल, पण त्यांना ॲडमिशन घेतले त्याची पावती किंवा आय कार्ड एवढे जरी डॉक्युमेंट तुम्ही याच्यामध्ये दिले तरी ते सफिशियंट होत आहे. नेक्स्ट हां इथं तुम्ही म्हणले सर पोलीस जे म्हटलं होते ना तर याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये पर्सनल स्टुडंट्स क्वालिफाईंग सेट नेट नॅशनल इंटरनॅशनल एक्झामिनेशन ड्यूरिंग द लास्ट 5 इयर आणि म्हटलेलं आहे पुढं सिव्हिल सर्व्हिसेस खाली दिले होतं 5222 मध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स अपिअरिंग इन स्टेट नॅशनल इंटरनॅशनल लेवल एक्झामिनेशन्स आणि पुढे आलं की टोपेल किंवा सिव्हिल सर्व्हिसेस किंवा स्टेट गव्हर्नमेंट तर पोलीस इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आपण टाकू शकतो. कारण प्लेसमेंट पोलीस भरती हे प्लेसमेंट नाही त्यांचं आता या ठिकाणी प्लेसमेंट म्हणजे त्यांना असं अपेक्षित की कुठली तरी ऑर्गनायझेशन कुठली तरी इंडस्ट्री कुठली तरी इन्स्टिट्यूट म्हणजे ती मुलांना प्लेस करते. म्हणजे जसं प्लेसमेंटची कॅम्प वेगवेगळ्या कंपनी येतात आणि कॉलेजमध्ये कॅम्प ऑर्गनाईज केलं जातं आणि हे सिव्हिलमध्ये पोलीस भरतीचं टाकून द्या. नेक्स्ट याच्यामध्ये फक्त सर्टिफिकेट द्यायचे याच्यात बाकी दुसरं काय मागितलं नाही, लिस्ट ऑफ स्टुडंट्स इयर वाईज आणि क्वालिफाईंग सर्टिफिकेट. नेक्स्ट इथं नंबर ऑफ अवॉर्ड्स मेडल्स आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन स्पोर्ट कल्चरल ॲक्टिव्हिटी. आता स्पोर्ट आणि कल्चरलसाठी जर समजा युनिव्हर्सिटी स्टेट नॅशनल इंटरनॅशनल लेवल अवॉर्ड्स असतील तर याच्यामध्ये आमच्याकडं चांगली आहे 25 पैकी आम्हाला चांगला स्कोर झाला सर इथं. तर कल्चरलला 1-2 अवॉर्ड होते पण स्पोर्टमध्ये बऱ्यापैकी आमची विद्यार्थ्यांमुळे मध्ये सरांनी काही हे केलेलं होतं तर ते बरेचसे अवॉर्ड मिळालेले होते तर याच्यामध्ये चांगला स्कोर झाला आहे. याला काहीच नाही फक्त याला सर्टिफिकेट आहे बाकी कुठले डॉक्युमेंट इथं एवढंच म्हणलं आहे ई कॉपी ऑफ अवॉर्ड लेटर्स अँड सर्टिफिकेट टू बी अपलोडेड एवढे दोन डॉक्युमेंट ई कॉपी ऑफ अवॉर्ड म्हणजे ते सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये द्यायचे. नेक्स्ट याच्यामध्ये ॲव्हरेज नंबर ऑफ स्पोर्ट अँड कल्चरल प्रोग्राम्स इन विथ द स्टुडंट्स ऑफ इन्स्टिट्यूशन पार्टिसिपेटेड ड्युरिंग लास्ट 5 इयर्स किंवा ऑर्गनाईज बाय द इन्स्टिट्यूशन अँड अदर इन्स्टिट्यूशन आपल्या संस्थेने ऑर्गनाईज केलेल्या इव्हेंटमध्ये किंवा बाहेरच्या कॉलेजमध्ये इव्हेंटमध्ये सुद्धा जेवढे विद्यार्थी तुमचे स्पोर्ट आणि कल्चरलमध्ये पार्टिसिपेट झाले त्या सगळ्यांचे इथं नंबर येणार आहे. हे फार टेम्पलेट बांधण्याचा त्रास होतो चौरेसा म्हणजे आपण असं म्हणतो की फार विद्यार्थी 5 वर्षाचे विद्यार्थी काढायचे म्हणजे समजून
200-250 विद्यार्थी, 200-250 विद्यार्थ्याचे मॅन्युअली इथं नावं टाकावं लागतं. त्याच्यामुळे हे सगळं भरताना आहे ना, कॉपी पेस्ट करताना सुद्धा ते आपल्याला त्या पद्धतीने करावं लागतं. मग कधी कधी असं होतं की मग आपण म्हणतो की ते समजा स्कॅन करू आणि अपलोड करू टाकतो, पण टेम्पलेटमध्ये घेत नाही. टेम्पलेटमध्ये प्रत्येकाचं नावच भरायचं. हा, एक एक विद्यार्थी त्याचं टाकायचं आहे. एका साईडला काय करायचं, वर्डमध्ये फाईल तयार करून ठेवायची, एक एक दुसरं कॉपी पेस्ट करायचं. आपल्या कॉलेजने केलेल्या प्लस बाहेरच्या पण, म्हणजे आपलेच विद्यार्थी जर बाहेरच्या कॉलेजच्या एखाद्या इव्हेंट मध्ये जाऊन पार्टिसिपेट झाले तर ते पण पाहून लेवल तिथं त्याच्या काय नाही. लेवल याच्यात मेन्शन केलेलं नाही, पण अवॉर्ड्ससाठी मात्र लेवल दिले. याच्यामध्ये नाही लेवल, युनिव्हर्सिटी लेवल असेल तरी, ऍक्टिव्हिटी असेल तरी. बाकी आपण असं म्हणून की आपण कॉलेज लेवल केलं तर त्याची माहिती आपल्याला भरून नाही जाणार. कारण डॉक्युमेंट मध्ये तुमची पण विद्यार्थ्यांची इलिजिबिलिटी भरली जाते. म्हणजे विद्यापीठाने जर ऑपरेटिव्ह स्किल असेल तर तुम्ही इलिजिबिलिटी भरता. इलिजिबिलिटीचे प्रत्येकाची इलिजिबिलिटी सेपरेट असते, लिस्ट असते. तुमचं ब्राउचर येतं प्लस तुम्हाला विद्यापीठाचं सर्क्युलर आलं असतं की यू आर द होस्ट ऑफ सच अँड सच ऍक्टिव्हिटी, आणि मग तुमच्याकडे ती लिस्ट आली असते. तुम्हाला त्या कॉलेजला एक सर्टिफिकेट पण देतात युनिव्हर्सिटी, तुम्ही हा इव्हेंट तुमच्या कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटी लेवलचा झोनल लेवलचा काय ऑर्गनाईज केला. हे सगळे डॉक्युमेंट त्याच्यामध्ये द्यावं लागतात. आपण जर असं म्हणलं की काय नाही, खोखोची स्पर्धा आम्ही कॉलेज लेवल इव्हेंट ऑर्गनाईज केला तर तो नाही कन्सिडर केला. म्हणजे जनरली याची जी आहे ती विद्यापीठानं ज्या काही स्पॉन्सर केल्या आहेत किंवा ऑर्गनाईज केल्या आहेत तेवढ्याच इव्हेंट याच्यामध्ये येणार. नेक्स्ट नेक्स्ट हा शेवटचा त्याच्यामधला क्यूएलएमचा आहे, तो आपण क्यूएलएम सेशन मध्ये. नेक्स्ट गव्हर्नन्स आणि लीडरशिप, याच्यामध्ये काय की जनरली हे सगळं थिओरिटिकल आहे. हा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये फार कमी गोष्टी आहेत की ज्या आपल्याला क्यूएलएममध्ये करायचे आहेत. नेक्स्ट हा पण क्वालिटेटिव्ह आहे. नेक्स्ट क्वालिटेटिव्ह हा क्यूएलएमचा आहे. याच्यामध्ये ई गव्हर्नन्स इन एरियाज ऑफ ऑपरेशन. आता याच्यामध्ये चार तर महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ऍडमिनिस्ट्रेशन, याच्यामध्ये तुम्ही वृद्धी वापरता, सर्व वृद्धीचं द्यायचं. फायनान्स अकाउंटसाठी तुम्ही वापरता, स्टुडंट ॲडमिशनसाठी तेच वापरतो, परीक्षेसाठी पण आपण वापरतो. त्याच्यामध्ये फक्त डॉक्युमेंटमध्ये काय करायचं की याचं ERP डॉक्युमेंट ते कंपनी आपल्याला वृद्धीवाल्याकडून घ्यायचं, आम्ही मागून घेतलेलं आहे. त्याची बिलं प्रत्येक वर्षी भरले तुम्ही जे काय असतं ते, आणि जिथं जिथं तुम्ही वृद्धी सॉफ्टवेअर वापरता ते ओपन केल्यानंतर त्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं आहे. हे 5 वर्षाचे डॉक्युमेंट द्यायचे. म्हणजे ॲडमिशनसाठी ओपन केला तर ॲडमिशन दाखवतो वरती, लायब्ररीसाठी गेलं तर लायब्ररीचं ओपन दाखवतं, परीक्षेसाठी गेलं तर परीक्षेत दाखवतं, फायनान्ससाठी केलं तर फायनान्सच्या तिथं दाखवतं. त्या सगळे स्क्रीनशॉट काढायचे आणि हे अपलोड करायचे. ERP डॉक्युमेंट एक कंपनीकडून मागून घ्यायचं, कंपनीने तिथे मॅन्युअलच असतो त्या ERP. त्यासाठी आपण दिलेले जे पैसे ते बिल, तर ते बिलं पाहिजे. आणि प्लस तुम्ही ई गव्हर्नन्सवरती जो खर्च केलेला आहे तो तुमच्या ऑडिट रिपोर्टला दिसला पाहिजे, मग तिथं रिफ्लेक्ट झाला पाहिजे. म्हणजे तिथं तुम्हाला हायलाईट करावं ई गव्हर्नन्स, म्हणजे वृद्धीची जी बिलं दिले ते तिकडेच घेतलेले तुम्ही, तर त्याला हायलाईट करायचं. हे चार डॉक्युमेंट याच्यासाठी द्यायचे. नेक्स्ट दिले SOP मध्ये पुढच्या डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये दिले, इथं म्हटलेलं आहे बघा की एक्सपेंडिचर स्टेटमेंट फॉर दी हेड्स ई गव्हर्नन्स इम्प्लिमेंटेशन. आता ई गव्हर्नन्स जर असेल ना सर, जर वृद्धी म्हणून जर टाकत असेल तरी चालेल. वृद्धी म्हणा होतं त्याला, वृद्धी म्हणून, हां वृद्धी म्हणून टाकत तर ते ई गव्हर्नन्समध्येच येते. त्याच्यानंतर ERP डॉक्युमेंट म्हटले ते घ्या, स्क्रीनशॉट घ्या युजर इंटरफेसचा. ॲन्युअल ई गव्हर्नन्स रिपोर्ट अप्रूव्हड बाय द गव्हर्निंग कौन्सिल. आपल्याकडेच आपण ते पॉलिसी ठरवतो बजेटमध्ये, ते मांडताना आपण मॅनेजमेंटशी ठरतं की आज एवढं या वर्षी हे बजेट आहे, तर त्याच्यामध्ये ती गोष्ट आलेली असते त्याला हायलाईट करा. आणि पॉलिसी डॉक्युमेंट ऑन इन ई गव्हर्नन्स, तर काही आवश्यकता नाही त्याची. म्हणजे पॉलिसी डॉक्युमेंट करायची, एवढे सगळे डॉक्युमेंट असतील तरी सफिशियंट झाले. नेक्स्ट नेक्स्ट आता हे फायनान्शियल मला वाटतं हे जर असेल तर ठीक आहे, शक्यतो नसतं. हे आम्ही फक्त एकच केलं होतं की म्हणजे जेवढे ते नॉन रेंटचे लोक असतील त्यांनी जर कुठं एखाद्या सेमिनार वर्कशॉपला गेले आणि तिथं जर त्यांनी रजिस्ट्रेशनची पावती असेल त्यांच्याकडं, तर ती आम्ही घेऊन त्याला वाउचर बनवलं आणि ते पैसे त्यांना देऊन टाकले. ते फक्त दाखवलं की हे फायनान्शियल सपोर्ट होतं टीचर्स टू अटेंड द वर्कशॉप, पण हे काही फार आमच्याकडेही नव्हतं. शक्यतो कोणाकडे गेलं असंच नाही. नेक्स्ट नेक्स्ट नॉन टीचिंग स्टाफ पार्टिसिपेटिंग फॅकल्टी, आता ह्याच्यात काहीच नाही. म्हणजे तुमच्यापैकी ज्या लोकांनी FDP केलेलं आहे, फॅकल्टी डेव्हलपमेंटचा प्रोग्राम कोणी केलेला असेल तर त्याची एक लिस्ट बनवायची आणि सगळे सर्टिफिकेट अपलोड करायचे. बाकी काय नाही. नेक्स्ट दिलेलं इथं लिस्ट ऑफ, हे सगळं आहेच ह्याच्यामध्ये. फक्त तिथलं जर समजा तुम्ही जर ऑर्गनाईज केलं असेल तर मग मात्र तुम्हाला ब्रोशर द्यायचा, पार्टिसिपेंटची तुमची अटेंडन्सची लिस्ट द्यायची, फोटोग्राफ द्यायचे आणि त्याचा एक रिपोर्ट द्यायचा. हे कधी FDP तुम्ही ऑर्गनाईज केलं असेल तर, पण जर तुमची फॅकल्टी बाहेर जाऊन पार्टिसिपेट झाले असेल तर फक्त त्याचं सर्टिफिकेट द्यायचं. नेक्स्ट
नेक्स्ट नेक्स्ट हे सगळं क्यू एल आहे का हे क्वालिटी अश्युरन्स इनिशिएटिव्ज ऑफ इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग आता हे आय पी सीचा पॉईंट आहे की याच्यामध्ये रेग्युलर तुमच्या मीटिंग होतात का कॉलॅबोरेटिव्ह काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही केलेल्या आहेत का कॉलॅबोरेशन एम ओ यूज आहेत का पार्टिसिपेशन इन एन आय आर एफ हे काही फार कमी कॉलेज असतं कोणाचंच याच्यामध्ये असत नाही आणि पुढे आणि केलं का की आय एस ओचं काही केलं आहे का तर हे सगळं आय पी सी सी रिलेटेड आहे पहिला एक महत्त्वाचा पॉईंट आहे दौऱ्याचा पुढचा रेग्युलर मीटिंग्स पाहिजेत क्वार्टरली मीटिंग दाखवलं होती एक वर्षात किमान चार तरी मीटिंग पाहिजे आणि त्याच्यानंतर फीडबॅक तुम्ही स्टेक होल्डर्सकडून कलेक्ट करता का त्याचा ॲनालिसिस करता का आणि त्याच्यावरती ॲक्शन टेकन रिपोर्ट तयार केला आहे का तर हे आय पी सीचं थोडंसं हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे त्याला फिफ्टीन मार्क नेक्स्ट मीटिंग हा दाखवले पाहिजे त्यांच्या नेमानुसार क्वार्टरली मीटिंग पाहिजे असं त्यांच्या नावाने तीन महिन्यात तरी एक मीटिंग व्हायला पाहिजे अशा वर्षभरामध्ये चार मीटिंग व्हायला पाहिजे काही एखाद्या वर्षी तीन असल्या तरी असं काही की नाही चारच झाल्या पाहिजेत असं काही नाही समजा तीन झाल्या तरी काय असं पण आपण एकव्यामध्ये एका ठिकाणी मानलेलं आहे कुठंतरी आपण मेन्शन करतो तर तुम्ही काय मेन्शन केलं ते पण प्रत्येकाचं एकव्याला आपण म्हणतो नंबर ऑफ मीटिंग्स कंडक्टेड बाय ॲडमिशन जर एकव्याला तीन म्हणलं असेल तर इथं तीनच दाखवा जर तिथं चार म्हणलं असेल तर चार दाखवा काही अकॅडमिक इयरमध्ये चार असतील काही मध्ये तीन असतील प्रत्येक प्रोसिडिंग तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवायला कन्सिडर हो व्हेरीफाय करतात व्हेरीफाय करतात पण असं नाही की 100% व्हेरीफाय करायला म्हणजे तसं असेल तरच नाही तर मग व्हेरिफिकेशन आलं की फक्त एक आधार म्हणून मी घेतलेलं आहे सर एन आय आर एचा एक रिपोर्ट ई आय एस चा एक रिपोर्ट आपण जो भरतो तो आणि तुमचे पाच वर्षे पाच एक याच्यावरून तुमचा हिस्सा व्हेरीफाय केला जातो म्हणजे डी बी बी जे होतं ना त्यात तीन गोष्टी होतं त्यात आपलं एन आय आर येत नाही पण ए आय एस ची कंपल्सरी केली आहे सगळ्या कॉलेजला आणि कंपल्सरी एक क्यू आर म्हटले आहेत त्या दोन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत आणि कॉलेज वेबसाईट या तीन रिसोर्सेस आहेत डी बी बीसाठी नेक्स्ट सातवा क्रायटेरिया आहे 100 मार्कांसाठी याच्यामध्ये क्यू एल एमचाच आहे हा आपण पुढच्या सेशनमध्ये बघू हा याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल फॅसिलिटीज अँड इनिशिएटिव्ह फॉर हे खाली चार पॉईंट आहेत म्हणजे तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह रिसोर्स ऑफ एनर्जी काय आहे का किंवा एनर्जी कन्झर्वेशनसाठी काय करता का याच्यामध्ये एकच आपण सगळीकडे एल ई डी बल्ब वापरतो असं फक्त याच्यामध्ये दाखवायचं आणि सोलर आहे का ठीक आहे हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला त्याच्यानंतर मॅनेजमेंट ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ डिग्रेडेबल नॉन डिग्रेडेबल वेस्ट तर तुमच्यामध्ये आता सायन्स आता सुरू झालेलं आहे तर काय त्याच्यामध्ये फार ई वेस्टचं काय नाही आम्ही फक्त काय केलं होतं की ते वेस्ट वॉटर रिसायकलिंग सिस्टीम केली होती छोटं केलं आहे तो प्रोजेक्ट 1-2 लाखाचा तीन टाक्या खोदल्या होत्या त्याच्यात खडी टाकायची वाळू टाकायची आणि सगळं लॅबचं पाणी डेजून एकत्र केलं आणि मग त्याच्यातनं काय केलं की शेवटच्या याच्यामधनं मोटर टाकून ते झाडांना दाखवलेलं होतं ही सिस्टीम दाखवलेली होती तर याच्यामध्ये काही आपण शक्यतो नाही दाखवत तरी चालेल फक्त आपलं ई वेस्ट आम्ही देतो एखादं की ई वेस्ट सर्टिफिकेट जुने कॉम्प्युटर आणि प्लॅनची वस्तू काही देऊन जर घेता आलं सर देतात ते काही एखादा दुसरा कॉम्प्युटर पी सी जरी असेल तो जर समजा तुम्ही त्यांना दिला तर ते तुम्हाला सर्टिफिकेट देतात तर ते याच्यामध्ये दाखवायचे वॉटर कन्झर्वेशनसाठी काही करता का तुम्ही तर रेन वॉटर आम्ही केलेलं होतं की बिल्डिंगवरचं पाणी एकत्र करून जरी काही नाही करता तरी कुठंतरी एखादा खड्डा खोदून एखादा वरनं पाईप टाकून मुरवते पाणी असं दाखवायचं गोल खड्डा खाण्यासारखं करायचं वगैरे टाकायची कसं बघ तुम्ही मग एकच फोटो लागतो खोदू आणि तिथे एक खडे आणून टाकून होती आणि इमारतीचं पाणी तिथे जुन्या पाईपाने एकत्र करून ते फार आमचं जुने असं दाखवून सुद्धा आपण तो पॉईंट कव्हर करू शकतो कारण ह्या पाच गोष्टींना 20 मार्क मिळतो 4-4 मार्क एखाद्या पॉईंट आहे काही ना काही केलं की रिपोर्टवरती नोंद येते रिपोर्टवरती नोंद आली की 2 मार्क मिळतात म्हणजे आता वेस्ट वॉटरचा प्रोजेक्ट हा आम्ही त्यासाठीच केलेला आहे सर काही नाही त्याच्या पाठीवर सगळं गेलं पण नाही तिकडे बघायला पण आहे असं म्हणलं ना ज्यावेळेस आपण काहीतरी डेव्हलप करतो त्यावेळेस आपण तिथं म्हणजे आपण डिलिंग करतो एस सरमध्ये उल्लेख करायचा आता आपण म्हणू शकत नाही रेन वॉटर आहे पण एक खड्डा करून खडी टाकली की आपण म्हणू शकतो ते आल्यानंतर ते दाखवू आम्ही असं असं केलं तर अशा काही गोष्टी आम्ही त्या पॉईंटला अनुसरून तयार केल्या होत्या तर असं काही करता येते का जिथं जिथं हे थोडं डिव्हायडेशन करावं लागेल ना पुढं कामाचं आणि छोटे छोटे गोष्टी डिवाईड करून द्यायच्या हा फोटो काढायचा ते सांगतो की आता त्याच्यामध्ये वॉटर कन्झर्वेशन कसं करतो इवारचं पाणी आम्ही वेस्ट जाऊ देत नाही मग आम्ही काय केलं की तेवढ्या कॅचमेंट एरियाचं पाणी कलेक्ट केलं एक छोटा खड्डा खोदला छोटा म्हणण्यापेक्षा 12-10 फूट खोदला असं सांगायचं वरती आपण खडी भरलेली आणि त्यातलं पाणी भरून जेवलेलं आम्ही फक्त वेस्ट करत नाही एवढं दाखवायचं फक्त त्याच्यानंतर डिसेबल फ्रेंडली आपल्याकडे काही असत नाही पण ॲडमिशनमध्ये जर काही समजा नोंद असेल अशी विद्यार्थ्यांची पण आपल्याकडे टोटल 100% ब्लाइंड नसतं कोणी नसतं तर त्या पद्धतीने मग त्याला रॅम्प वगैरे ते पुढं मागतात नेक्स्ट नाही हे त्याचे डॉक्युमेंट दिले पॉलिसी डॉक्युमेंट जेवढे फोटो बिल ब्रीफ रिपोर्ट त्याचे नोटिसा मग त्यासाठी रॅम्प तयार केलेलं आहे का तर ह्या गोष्टी याच्यामध्ये नेक्स्ट
ह्या क्रायटेरियामध्ये काय नाही, हे सगळं प्रॅक्टिकल आहे. आता ह्याच्यामध्ये ग्रीन ऑडिट केलेलं आहे का, एनर्जी ऑडिट केलेलं आहे का, क्लीन ग्रीन कॅम्पस इनिशिएटिव्ह काय आहेत, तर ते बियॉन्ड द कॅम्पस इन्व्हायरमेंटल प्रमोशन ऍक्टिव्हिटीज काय आहेत. आता पर्यावरण कमिटीचं हे थोडंसं ह्याच्यामध्ये आपल्याला अपलोड करता येऊ शकतं की तुमची जी पर्यावरण कमिटी किंवा NSS किंवा NCC बाहेर जर काही एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी केलेल्या असतील, विशेष करून ट्री प्लांटेशनच्या संदर्भात आहे, हा शिबिरात घेतो, मग ते आम्ही प्रोसेस केले काही ना काही शिबिरात त्या काही गोष्टी टाकल्या, तर ते ह्याच्यामध्ये येईल. ग्रीन कॅम्पससाठी, क्लीन कॅम्पससाठी तुम्ही काय करता, तर आपण ट्री प्लांटेशन रेग्युलर करतोच, NSS रेग्युलर ऍक्टिव्हिटी या नावाखाली आपण करतो, आणि एनर्जी ऑडिट, ग्रीन ऑडिट, एनर्जी ऑडिट आणि एन्व्हायरमेंट ऑडिट केलेलं आहे. ठीक आहे, हा पॉईंट कव्हर होतो. नेक्स्ट, ह्याचं काही नाही, फक्त सर्टिफिकेट जोडायचं, बाकी काही नाही. नेक्स्ट, नेक्स्ट, तर हे QNM होते. काही कोणाला शंका असेल तर हा सेशन संपूर्ण बघू. QNM म्हणजे याच्यामध्ये काही कोणाला की कुठल्या मेट्रिकमध्ये किंवा कुठं काही अपलोड करणं, स्कॅन करणं किंवा कुठले डॉक्युमेंट, काय डॉक्युमेंट आपण